नमस्कार, सुस्वागतम. मी डॉक्टर छाया दांडेकर, भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेतर्फे मान्यवर पदाधिकारी आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करते. आज 61 आणि 75 अशा दोन सुफळ संख्यांचा सुवर्णयोग साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भारत विकास परिषदेची स्थापना स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी 1963 साली झाली, त्याला आता तब्बल 61 वर्षे झाली आहेत. भारत विकासच्या आज भारतभर 1583 शाखा आहेत. भारत विकास परिषदेच्या पुण्यामधील कार्याची सुरुवात करण्यामध्ये माननीय श्री दत्ताजी चितळे, श्री हरीशजी ठक्कर, श्री श्याम मेहेंदळे, श्री ललित शर्मा आणि सहकारी यांचा खूप मोलाचा वाटा आहे. 1993 पुण्यात भारत विकास परिषदेचे काम सुरू झाले आणि आज पुण्यात 7 शाखा कार्यरत आहेत. शिवाजीनगर शाखा जी आज आपली, त्याच्या जोडीला स्वारगेट, पुणे दक्षिण, पुणे पूर्व, सारसबाग, PCMC आणि कोथरूड अशा या 7 शाखा आहेत. या 7 शाखांचे पदाधिकारी पण आज इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांचेही मी स्वागत करते. नुकताच 7 जुलै रोजी श्री दत्ताजी चितळे यांचा 75वा वाढदिवस साजरा झाला. म्हणूनच भारत विकासचा वर्धापन दिन 61 आणि दत्ताजींचा अमृत महोत्सव असा एकत्र साजरा करण्याचा सुवर्णयोग आज जुळून आला आहे. चला तर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. यासाठी आपल्या परंपरेनुसार आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपली लाडकी भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून करतो. यासाठी मी आपल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे आणि मंचावर आगमन करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उत्सवमूर्ती श्री दत्ताजी चितळे, सौ माधुरी वहिनी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे, शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष निलेशजी गोरे, तसेच पुणे महानगर संघचालक श्री रवींद्र वंजारवाडकर, विश्व हिंदू परिषदेचे श्री दादा वेदक, या सर्वांनी प्रतिमेचे पूजन करून कृपया मंचावर स्थानापन्न व्हावे. सर्व मान्यवरांचे मंचावर स्वागत आहे. आता आपल्या परंपरेनुसार संपूर्ण वंदे मातरम सादर होईल, त्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर सौ भक्ती दातार यांना. वंदे मातरम, 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 सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वंदे. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वंदे. मातरं वंदे मातरं, वंदे मातरं, वंदे मातरं, वंदे मातरं. शुभ्रजोत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितां द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वंदे मातरं, 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 वंदे मातरं.
सप्त कोटी कंठ कल कल निनाद करले द्विसप्त कोटी भुजै द्रुत कर करवाले सप्त कोटी कंठ कल कल निनाद करले द्विसप्त कोटी भुजै द्रुत कर करवाले अबला के नमोइत बालै बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे 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 मातरं त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वं नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् श्यामलाम् सरलाम् सुष्मिताम् भूषिताम् धरणीम् भरणीम् मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् आ अत्यंत खणखणीत आणि सुरेल आवाजात वंदे मातरमने वातावरण भरून टाकल्याबद्दल डॉक्टर भक्ती धन्यवाद. यानंतर भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा आपल्यापुढे मांडतील श्री मंदार जोग. नमस्कार. सर्वप्रथम भारत विकास परिषद वर्धापन दिनाच्या आपल्या सर्व सभासदांना मनापासून शुभेच्छा. तसंच 7 तारखेला दत्ताजींचा 75वा वाढदिवस झाला तर दत्ताजींनाही मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज खरं तर सगळ्या शाखांचा एक वर्षभरात काय काय ॲक्टिव्हिटी झाली याचा एक आढावा खरं तर घ्यायला हवा होता, पण ती जर आपण कामांची यादी बघितली तर सगळ्या शाखांची खूप मोठी होईल. तर मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात शिवाजीनगर शाखेने वर्षभरामध्ये काय काय कार्यक्रम केले ते आपल्याला आपल्यासमोर अगदी थोडक्यात मांडणार आहे. माझ्याकडे वेळेची खूप मर्यादा आहे, त्याच्यामुळे मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी 16 एप्रिल 2023 विकास फूड डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम झाला कोल्हापूरला. सावली केअर फाउंडेशनच्या सहयोगाने हा कॅम्प घेतला होता, ज्याचं मोजमाप शिबिर हे मार्च महिन्यात झालं होतं आणि ज्याचं डिस्ट्रीब्युशन हे माननीय संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं होतं. तर त्याच्यावर ते लाभार्थी 110 होते आणि राहुल करमरकर यांनी त्याचं कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर आम्ही एक शिवाजीनगर शाखा दरवर्षी व्याख्यानमालेचा उपक्रम चालवतो. हा जवळपास गेली 45 पुष्प या व्याख्यानमालेची आत्तापर्यंत पूर्ण झालेत. गेल्या वर्षात त्याच्यात 4 व्याख्यानं झाली. त्याच्यामध्ये सर्वप्रथम रमेशजी पतंगे यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार वेगवेगळ्या संस्था आणि भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेतर्फे करण्यात आला. तसंच त्या अनुषंगाने त्यांचं भाषण ठेवलं होतं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 1 मेला. त्याच्यानंतर सौ योगिता साळवी यांचं लव जिहाद यावर व्याख्यान झालं. या दोन्हीही कार्यक्रमांना सचिन साठे यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे कोजागिरी पौर्णिमा असते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला कराडला एक आदिशक्ती श्री उत्तरा लक्ष्मी एक शिल्प सौंदर्यावर एक व्याख्यान होतं. दादासाहेब सुतार जे मोठे शिल्पकार आहेत त्यांचं व्याख्यान भांडारकर संस्थेच्या नवलवल फिरोदिया ऑडिटोरियममध्ये आयोजित केलं होतं. त्याच्यानंतर मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास
ज्याच्यामध्ये पांडुरंगजी बलकवडे आणि सदानंद मोरे यांनी आपल्याला दिल्ली विजय दिवस आणि अशा अनेक लढायांविषयीची माहिती दिली. हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे 30 ऑक्टोबर आणि 11 फेब्रुवारीला झाले. याचं कार्यक्रम प्रमुख म्हणून श्रीनिवास कुलकर्णी यांनी काम बघितलं होतं. त्यानंतर संस्कारामध्येच गीत रामायणाचा कार्यक्रम गेल्या वर्षामध्ये 2 घेण्यात आले. 2 एप्रिलला सिम्बॉयसिसमध्ये दत्ताजी आणि त्यांचा समूह आपल्याला माहिती आहे की दरवर्षीच उत्तम गीत रामायण सादर करतात, तर तो एक कार्यक्रम 2 एप्रिल 2023ला सिम्बॉयसिस कॉलेजला झाला होता. आणि दुसरा कार्यक्रम ज्याला मला वाटतं आपल्यापैकी सगळेजण उपस्थित होते तो म्हणजे संगीत रामायणाचा कार्यक्रम, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे परफॉर्मन्सेस झाले, तर तो भांडारकरच्या एम्फी थिएटरमध्ये घेतला गेला होता. याचेही कार्यक्रम प्रमुख निवासजीच होते. त्यानंतर जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम 5 जून 2023ला झाला होता, जिथे भांडारकर संस्थेच्या आवारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वृक्षारोपण करून, नुसतंच वृक्षारोपण केलं नाही आहे तर ती झाडं अजूनही जगत आहेत का याची आम्ही काळजी घेतो आहे. आणि फॉर्च्युनेटली आणि चांगलं अशी ही आहे की ती झाडं जगली आहेत, त्याच्यामुळे आम्ही ही नवीन झाडं यावर्षी वेगळ्या ठिकाणी लावली. आंतरराष्ट्रीय योग दिवस 21/6/2023ला गेल्या वर्षी साजरा करण्यात आला, ज्याला साधारणतः 110 उपस्थिती होती, की जी आत्तापर्यंतच्या सर्व योग दिवसांमध्ये मला वाटतं ही सगळ्यात जास्त उपस्थिती आहे. गुरुवंदन छात्र अभिनंदनचे 3 कार्यक्रम गेल्या वर्षी घेण्यात आले, ज्याच्यामध्ये एक कार्यक्रम हा गोळवलकर शाळेमध्ये घेण्यात आला, ज्याच्यामध्ये 500 विद्यार्थी उपस्थित होते, ज्याला नरेंद्र परचुरे यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. त्याच्यानंतर ज्ञानदा प्रशालेमध्ये, ज्ञानदा प्रशाला बऱ्याच लोकांना माहिती असेल, ज्ञानदा प्रशालेमध्ये गेल्या वर्षी हा कार्यक्रम घेतला होता, तर त्याला सचिन साठे यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं आणि त्याची उपस्थिती 110 होती. आणि सगळ्यात उत्तम कार्यक्रम जो झाला तो विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाला, जिथे 650 विद्यार्थी उपस्थित होते आणि जयंत दास्तानेंनी त्याचं कार्यक्रमाचं प्रमुखपद सांभाळलं होतं आणि अमोल देशपांडे यांनी त्यांना त्याच्यामध्ये बहुमोल मदत केली होती. यावेळेला आचार्य महर्षी संप्रसाद विनोद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि अत्यंत देखणा आणि सुंदर असा कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमावरनं हे करून यावर्षी विजन इंग्लिश मीडियम स्कूलकडनं सुरुवातीलाच फोन आला की गेल्या वर्षी जसा कार्यक्रम तुम्ही घेतलात तसाच कार्यक्रम यावर्षी तुम्ही आमच्याकडे घ्या. आणि तो कार्यक्रम आपला 19 जुलैला विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहे, तर आपल्या सभासदांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 19 जुलैला विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नक्की या. गेल्या वर्षी राष्ट्रीय समूहगान स्पर्धा 25 ऑगस्टला घेतली होती, ज्याच्यामध्ये 18 शाळा सहभागी झाल्या होत्या. 225 विद्यार्थी आणि बाकी शिक्षक आणि असे हे होते. BMCC टाटा हॉलमध्ये या स्पर्धा झाल्या, ज्याला श्रीराम पोद्दार यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून काम बघितलं होतं. यानंतर सेवा विभागामध्ये थोडंसं काय काय ॲक्टिव्हिटीज झाल्या त्या सांगतो. सेवा विभागामध्ये रक्तदान शिबिर झालं होतं गेल्या वर्षी, भारत विकास परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्तच रक्तदान शिबिर गेल्या वर्षी घेतलं होतं, ज्याच्यामध्ये 45 युनिट्स संकलित झाली होती, ज्याला समर ठकारने कार्यक्रम प्रमुखपद घेतलं होतं आणि त्याने ते उत्तमरित्या पार पाडलं. त्याच्यानंतर मॉड्युलर फूट व कॅलिपर वितरण माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आत्ताचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जो कॅम्प घेतला होता, जिथे हा आपण एक कॅम्प आयोजित केला होता, ज्याला 16 लाभार्थी होते. खूप 850-900 त्यांचा फुटफॉल होता, पण त्याच्यामध्ये विकलांग जे होते, ज्यांना जयपूर फूट किंवा कॅलिपरची गरज होती, असे 16 होते. त्यांना जवळपास 1.5 ते 2.5 लाख रुपये आपण डोनेट करून आपल्याला हा खर्च आला याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिनाचं ध्वजवंदन आणि प्रजासत्ताक दिनाला सगळ्यांनाच माहिती, आपण दरवर्षी सावरकर अध्यासन केंद्रामध्ये हे घेत असतो, ते दोन्ही कार्यक्रम झाले. त्यानंतर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला गेल्या वर्षी 30 ऑगस्टला, ज्याला श्रीराम पोद्दार हे कार्यक्रम प्रमुख होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण तिथल्या मुलींचा अपघात विमा दरवर्षी उतरवत असतो आणि तो आपण गेली अनेक वर्ष अखंडपणे हे काम करतो आहे, आपण गेल्या वर्षीही तसं हे केलं होतं. त्याच्यानंतर एक मोठं काम ॲनेमिया मुक्त भारतच्या अभियानामध्ये 1400 मुलींची रक्त तपासणी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये गेल्या वर्षी झाली,
ज्याच्यामध्ये म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की 1100 मुली ह्या जी ॲनेमियाच्या बाहेर होत्या ज्यांची तपासणी झाली आणि 300 मुलींची चाचणी परत 6 महिन्यांनी झाली. जेव्हा 6 महिन्यांनी चाचणी झाली त्याच्यामध्ये 300 मधल्या जवळपास 125 मुली या ॲनेमियाच्या रेषेच्या बाहेर आल्या होत्या आणि 1400 मुलींवर अजूनही काम चालू आहे. त्यानंतर अंकुर प्रतिष्ठान संस्थेबरोबर देणे समाजाचे हा कार्यक्रम घेतला होता. जुन्या वस्तू देऊया, सत्पात्री दान, जपूया सामाजिक भान असा एक आपण कार्यक्रम घेतला होता, ज्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी चंद्रकांतदादांनी त्याला भेट दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी आपण एक नव्याने आयाम नवीन एक ग्रामविकासाच्या अंडर ॲक्टिव्हिटी केली होती. तर आजदेमध्ये आपण पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा केला की ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आपल्याला ललितबाईंनी दिल्या होत्या आणि आपण त्या आजदे गावामध्ये दिल्या आणि ज्याद्वारे 20,000 लिटर पाण्याच्या टाक्या आपण तिथे दिल्या, ज्याद्वारे त्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी प्रमाणात सुटला होता. तर त्याला प्रदीपदादा रावत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यानंतर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये भाऊबीजेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेतला होता, जिथे आपण एक वेगळा उपक्रम राबवतो सगळ्यांना माहिती आहे, पण परत एकदा सांगतो की तिथल्या मुलींना आपण दुकानात घेऊन जातो आणि त्यांच्या पसंतीचे कपडे त्यांना विकत घेऊन देतो. कारण जनरली आपण ज्या अनाथ मुली असतात त्यांना आपल्या देण्याचा व हे असा असतो की आपण आपल्या जुन्या वस्तू त्यांना देतो, तर त्यांना त्याचं नाविन्य मिळावं आणि तो एक खरेदीचा आनंद त्यांना मिळावा म्हणून आपण त्यांना स्पेसिफिक दुकानात घेऊन जातो, त्यांच्या आवडीचे कपडे त्यांना तिथे घेतो आणि भाऊबीजेच्या दिवशी त्या मुली ते कपडे परिधान करून आपल्याला ओवाळतात. जवळपास 25 सभासद गेल्या वर्षी ह्या कार्यक्रमाला ओवाळण्याच्या ह्याच्यासाठी उपस्थित होते. त्याच्यानंतर 2 छोटे एकत्रीकरणाचे कार्यक्रम झाले, एक कोजागिरी पौर्णिमेचा एकत्रीकरणाचा कार्यक्रम झाला आणि मकर संक्रांतीचा एकत्रीकरणाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर 24 फेब्रुवारीला मॉड्युलर फूड शिबिर बोरी पारदी म्हणजे यवतच्या पुढे इथे घेतलं होतं, ज्याला 73 लाभार्थी होते, जिथे अमोल देशपांडे यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. तसंच गेल्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण स्वारगेट इथली जी जनकल्याण रक्तपेढी आहे त्याची जी पॅथॉलॉजी लॅब आहे ती भारत विकास परिषद चालवते. गेल्या अनेक वर्षामध्ये तिथली जी काही उपकरणं होती ती नूतन असावीत असं त्यांचं एक म्हणणं होतं. तर गेल्या वर्षी आपण 11,25,000 रुपयाची नवीन उपकरणं देऊन ती आता लॅब परत आपण अद्ययावत केले, ज्याच्यामध्ये देवदत्त चंदावरकर यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन हे पैसे उभं करणं आणि तो कार्यक्रम पार पडला, ज्याला मला वाटतं सुहासराव हिरेमठ प्रमुख म्हणून उपस्थित होते. आणि ह्यावर्षी अजून एक आपल्या स्थायी प्रकल्पांमध्ये संत गाडगेबाबा वसतिगृह तामिणीचं आपण चालवतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर आता आपण आजद्याला मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह स्वामी विवेकानंद वसतिगृह जे आजद्याला आहे हे सुद्धा आपण ह्यावर्षीपासून म्हणजे आत्ता ह्या आर्थिक वर्षापासून आपण ते त्याची जबाबदारी घेतलेली आहे. सगळ्यांनी नक्की आजद्याला शाळा आणि हॉस्टेल बघायला नक्की या आणि सढळ हस्ते दान करा, कारण आत्ता मुलांच्या हॉस्टेलचं काम चालू आहे आणि ज्याचा खर्च जवळपास 17-18 लाख रुपयाच्या घरात आहे. आम्ही डोनेशन्स तर आपल्याला सगळ्यांकडनं मिळतीलच नक्कीच, पण आपण नक्की शाळा बघायला या, ते सगळ्यात जास्ती मोठं डोनेशन आहे आणि आपण जर थोडाफार वेळ तिथे कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर ह्याच्यासारखा नक्कीच दुसरा आनंद नाही. धन्यवाद. आता श्री दत्ताजींना जे मानपत्र अर्पण केले जाणार आहे त्याचे आपल्यासमोर वाचन करतील श्री श्रीनिवासजी कुलकर्णी. सर्वांना माझा नमस्कार. मी आपल्या वतीनं हे मानपत्र वाचतो आहे. माझी खरंच योग्यता नाही की दत्ताचं मानपत्र मी वाचावं, कारण दत्ताला मी साधारण शाळेमध्ये 9वी 10वी बसल्यापासून ओळखतो. आपचड्डीमध्ये त्याच्या स्कूटरवर बसून वर्गणी गोळा करणारा मी कार्यकर्ता होतो. माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे दत्ता, पण आजही त्याला मी अजूनही दत्ताच म्हणतो. राष्ट्र देवो भवा, भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा, मानपत्र. आषाढ शुद्ध चतुर्थी शके 1946, बुधवार दिनांक 10 जुलै 2024. अखंड लक्ष्मी अलंकृत करोन परम आदरणीय कैलासवासी बाळासाहेब आणि कैलासवासी मालतीबाई यांचे सुपुत्र राजमान्य राजश्री दत्तात्रय चितळे यांचा सादर प्रणाम.
विजयादशमीच्या पवित्र दिनी नागपूरच्या भूमीवर एक शतकांपूर्वी एका ऋषीने बीजारोपण केले, तो होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या महामात्रेचा प्रारंभ. बघता बघता तो वृक्ष बहरला, विस्तारला, पुष्पफळांनी लगडला, संघाच्या परिस्पर्शाने उजळून आपल्या समर्पित वृत्तीने समाजविजन भारून टाकणारे ते अनेक वतस्त्र निर्माण झाले, त्यातील एक समर्पित स्वयंसेवकाचे नाव म्हणजे दत्तात्रय बाळ चितळे. दत्ताजींचा बालपणी हनुमान शाखेपासून सुरू झालेला संघप्रवास आजही अखंड चालू राहिला आहे. नाहपालकर, मोरोपंत पिंगळे, रामभाऊ माळगी, डॉक्टर श्रीपती शास्त्री अशा अनेक संघ तपस्वींचा सहवास लाभला हे दत्ताजींचे अहोभाग्यच. आजही विजयादशमीच्या पथसंचलनात दत्ताजी घोषवादक म्हणून उत्साहाने सहभागी होतात. दत्ताजींना मधुर गळ्याची स्वर्गीय देणगी लाभलेली आहे. गोखले स्मारक चौकातील गणेशोत्सवात कुमारवयात त्यांनी गीत रामायणाचे सादरीकरण केले. तृप्त झालेल्या श्रोत्यांनी कौतुकाने शाबासकी दिली आणि गायक म्हणून प्रवास सुरू झाला. या गायन प्रवासात प्रत्यक्ष अयोध्येच्या पावन धरतीवरील राम जन्मभूमी येथे हिंदीमधून गीत रामायण करण्याचा प्रसंग त्यांचे जीवन धन्य करणारा प्रसंग. एक कुशल अभियंता म्हणून पदवी धारण केलेले दत्ताजी वडिलांच्या आग्रहाखातर उपहारगृह आणि हॉटेल व्यवसायात प्रवेशले. शिस्त, सचोटी आणि अगत्यशीलता या तिन्ही गुणांमुळे हॉटेल श्रेयसवर हजारो ग्राहकांची पसंतीची मुद्रा उमटवली. उत्तम मराठी खाद्यपदार्थांचा श्रेयसचा कीर्ती सुधंगंध 10 दिशात दरवळू लागला, कारण तेथे केवळ उदरभरण नव्हे तर निष्ठेने केलेले यज्ञकर्म होते ज्यात दत्ताजींचा सिंहाचा वाटा आहे. व्यवसायात उत्तुंग प्रगती करत असतानाही दत्ताजींना समाजसेवेचे क्षेत्र खुणावत होते. त्यातून अनेक समाजसेवी प्रकल्पांना अंकुर फुटले. त्यातून भारत विकास परिषदेच्या माध्यमातून तामिळीमध्ये वनवासी वसतिगृह उभारण्यात आले. पिरंगुट येथे गरीब मुलांच्या निवासाची आणि शिक्षणासाठी व्यवस्था करण्यात आली. जलकल्याण रक्तपेढीसाठी सुसज्ज पॅथलॅब उभारून दिली गेली. असे अनेक उपक्रम दत्ताजींमुळे आज कार्यरत आहेत. आजपर्यंत भगवंतांचे वर्णन पंगू लंघये ते गिरीम असे ऐकले होते, मात्र दत्ताजींनी पुढाकार घेऊन नवभारत विकास फाउंडेशन आणि भारत विकास परिषद याच्या माध्यमातून हजारो दिव्यांगांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांच्या जीवनातला काळोख पुसत आनंदाची दीपावली निर्माण केली आहे. दत्ताजी म्हणजे सतत उद्यमशीलता, शांत लाघवी स्वभाव, असंख्य माणसे जोडत सामाजिक कार्यास प्रवृत्त करण्याची हातोटी, तल्लख बुद्धिमत्ता, लहान थोर असा भेद न करता सर्वांशी अपार स्नेह, सदैव नाविन्याचा धास, वक्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याची त्रिमूर्ती अशा अनेक सद्गुणांचे मोहळ म्हणजे दत्ता. यामुळे उद्योगपतींच्या सहभागातून विधायक कामाची उभारणी करण्यासाठी भारत विकास परिषदेची पुण्यात शाखा स्थापन झाली, तेव्हा त्याचे नेतृत्व स्वाभाविकपणे दत्ताजींकडे आले. आपल्या सातत्यपूर्ण परिश्रमाने आणि संघटन कौशल्याने त्यांनी परिषदेचा प्रचंड विस्तार घडवून आणला. संस्थेचे अखिल भारतीय पदाधिकारी म्हणून अनेकदा भारत भ्रमण केले. आज ही संस्था समाजसेवेच्या क्षेत्रात अग्रेसर म्हणून उभी आहे, त्यात दत्ताजींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रवासात सौ माद्री वहिनींचा मंद्री वहिनींची त्यांना मोलाची साथ लाभली. त्यांचे बंधू चिंतामणी, मुले, सुना, नातवंडे असे सर्व कुटुंबच त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे आहे. माननीय दत्ताजी, आज आपण आपल्या जीवनाच्या अमृत महोत्सवाची वाटचाल पूर्ण करून शताब्दीच्या दिशेने झेप घेत आहात. यापुढील काळात आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो आणि आपल्यापासून प्रेरणा घेऊन ध्येयव्रती नवयुवक घडोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या 75 भारत विकास परिषद आणि मित्रपरिवाराच्या वतीने अत्यंत कृतज्ञतापूर्वक हे मात्र आपणास ज्येष्ठ समाजव्रती पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि श्री दादा वेदक विहिंप सत्संग प्रमुख यांच्या हस्ते सादर अर्पण करीत आहोत. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळेल हो, चराचरांचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा. खूपच समर्पक शब्दात मानपत्र लिहिलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष अमृत महोत्सवी सत्कारासाठी सज्ज झालो आहोत. श्री दत्ताजी आणि सौ माधुरी वहिनी दाम्पत्याचा सत्कार आपण करूयात. त्यासाठी मी आपले प्रमुख पाहुणे श्री गिरीशजी प्रभुणे यांना विनंती करते की त्यांनी दत्ताजींना पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ यांनी विभूषित करावे.
आता आपल्या सभासद सौ ज्योत्सना ठक्कर यांना मी विनंती करते की त्यांनी सौ माधुरी वहिनींना साडी आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. साडी, श्रीफळ आणि ओटी ओटी भरून सत्कार करण्यात येईल. यानंतर आपल्या सभासद सुवासिनी पंचारतीने या दाम्पत्याचे औक्षण करतील. यानंतर आपण आत्ता जे मानपत्र ऐकले ते प्रदान करण्यासाठी मी श्री दादा वेदक यांना विनंती करते. यानंतर आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते तसेच व्याख्याते, निवेदक, संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आणि भारत विकास परिषदेचे ज्येष्ठ सभासद श्री राहुलजी सोलापूरकर श्री दत्ताजींची गप्पा मारत दिलखुलास मुलाखत घेणार आहेत. राहुलजींचा परिचय करून देण्याचा काही गरजच नाही. मी एवढंच म्हणेन, त्यांनी आत्तापर्यंत 87 मराठी सिनेमे, 5 हिंदी सिनेमे, 31 दूरदर्शन मालिका आणि अनेक अभ्यासपूर्ण व्याख्याने देशात आणि परदेशात सादर केली आहे. तर आपण आता विलंब न करता मुलाखतीसाठी सुरुवात करूया. मी राहुलजींना विनंती करते की त्यांनी मुलाखतीसाठी यावे आणि मंचावरील सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रथम रांगेत आसनस्थ व्हावे. धन्यवाद. नमस्कार. मला पूर्ण कल्पना आहे की आल्यापासून जवळजवळ 2-2.25 तास आपण सगळेजणं बसून आहात आणि परिवारातला संस्थेचा त्यात 61 वर्ष संस्थेला पूर्ण होत आहेत असा कार्यक्रम आहे. त्यामुळे एका विशिष्ट चौकटीतला कार्यक्रम असा जरी असला तरी मी प्रयत्न आता असा करणार आहे की शक्यतो त्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही, पण थोडं जितकं आढळबढळ दत्ताजींशी बोलता येईल ते बोलायचं. त्याचं कारण सेवाकार्य, त्यांनी वेगवेगळा केलेला प्रवास हा आपण वेगवेगळ्या लोकांच्या आठवणीतनं, त्यांच्या कुटुंबियांकडनं, मित्रांकडनं, आशीर्वचनात सर्वत्रच ऐकला. पण या पलीकडचं त्यांचं घडणं अनेक प्रकारचं आहे असं म्हणावंसं वाटतं. आपल्याकडे एक सुंदर संस्कृत शब्द आहे, प्रेयस. अत्यंत लाडकं व्यक्तिमत्वालाही आपण प्रेयस म्हणतो, सगळ्यात जवळचं असं. तर हा श्रेयसचा प्रवास प्रेयसपर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत. भारत विकास परिषदेच्या विशेषतः शिवाजीनगर शाखेच्या लोकांसाठी पूर्णपणे कुठलीही गोष्ट सुरू झाली
की सुरुवातीला उभं राहणार व्यक्तिमत्व म्हणून दत्ताजी सगळ्यांनाच माहिती आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर ओपनिंग बॅट्समन. आणि आजचा दिवसही तसाच एक गावस्करचा वाढदिवस आज असतो. पण वेगवेगळी जी कार्य भारत विकास परिषदेकडनं होतात त्यातलं ज्या कार्यासाठी म्हणून ते भारतभर हिंडत असतात ते म्हणजे ग्रुप सॉन्ग कॉम्पिटिशन. आणि ती ग्रुप सॉन्ग कॉम्पिटिशनची फायनल आळंदीमध्ये घेण्याचं भाग्य दत्ताजींमुळे पुण्याच्या भारत विकास परिषदेला लाभलं. एका वेगळ्या अर्थी तो करंडक आला होता भारत विकासचा विचार केला तर. त्याचं कारण परत असं आहे की 7 जुलै हा जन्मदिवस त्यांचा आहे आणि 7 जुलै हा धोनीचाही जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांनी तो करंडक दिला असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. पण मला असं विचारावं असं वाटतं की अगदी लहानपणापासून संघाशी तुमची जवळ एक निर्माण झाली. पण त्या काळामध्ये तुमचा जो सगळा भाग होता त्या भागावरती एक वेगळं अधिराज्य होतं म्हणून तुम्हाला शाळा बदलावी लागली होती असं मी ऐकलंय. ते खरं आहे? खरं आहे. कौटुंबिक प्रश्न आहे हा. बाल शिक्षण मंदिर म्हणजे आत्ताची मये सोसायटी त्याची शाळा होती आणि त्या काळात ॲडमिशनचा असा खूप त्रास व्हायचा नाही. परंतु आमची आई ही जास्त करून आपली मुलं चांगल्या संगतीत राहावीत, गुंड मुलांच्या नादी लागू नयेत. त्यावेळेला मुलांना काही चॉईस नसतो तर आईला असं वाटलं की ह्या शाळेमध्ये एकंदर गुंड आणि उन्हाळ मुलं फार आहेत, त्याच्यामुळे आपण जरा आणखी चांगल्या शाळेत सगळ्या आपल्या तिन्ही मुलांना घालावं म्हणून तिने आणि आमच्या गल्लीतल्या एका तिच्या मैत्रिणीने स्वतःची मुलं नुमोवीत घातली होती म्हणून आम्हाला तिघांनाही तिथून उचललं आणि नुमोवीत घातलं. आम्ही बसने जायचो आणि त्या काळामध्ये ती शाळा फार नावाजलेली होती म्हणून ते आमच्या आईने ती कृती केली आमची शाळा बदलण्याची, असं त्यावेळची ती आठवण आहे. त्यावेळेला मला वाटतं डॉक्टर दबडगाव बहुतेक प्राचार्य असावेत. डॉक्टर वामा दबडगाव नुमोवीचे मुख्याध्यापक होते आणि सर्व शिक्षक चांगले होते. म्हणजे आता नंतर मला असं म्हणावं असं वाटतं की शाळा बदलली नसती तरी चाललं असतं, कारण ह्या शाळेतले सुद्धा खूप लोक मोठे मोठे झालेले आहेत. परंतु ते मातृहृदय असतं, त्यांना वाटतं की सगळी आपली मुलं चांगल्या संगतीत राहावीत म्हणून ते ॲक्शन घेतली होती. शाळेमध्ये कधी तुम्ही मॉनिटर नव्हतात पण ऑफ तासाला कायम असं ऐकलं आहे की बाबा दत्ता चितळेच उभं राहणार आणि संपूर्ण वर्गाचं मॉनिटरिंग करणार, हे खरं आहे? मॉनिटरिंग म्हणता येणार नाही त्याला, पण त्यावेळेपासून संघाची पद्य ही कायम डोक्यात असायची आणि ऑफ पिरियड असो किंवा कुठलीही संधी असो आम्ही म्हणजे मी वर्गात उभं राहून पद्य सांगायचो आणि सगळं वर्ग ती पद्य अगदी ताला ह्याच्यामध्ये म्हणायचा, असं माझं त्यावेळेचं एक आठवण आहे. त्यावेळेचे कोणी शिक्षक आठवत आहेत का? शिक्षक बरेचसे आठवत आहेत पण त्यावेळेला असंही एक आठवत आहे की आम्ही शिक्षकांच्या नकला खूप करायचो आणि त्या चांगल्या साधायच्या. आम्हाला शिक्षकही आम्हाला म्हणायचं. आम्ही एकदा ट्रिपला गेलो होतो तेव्हा ते म्हणले मी आणि आमचा एक मित्र होता श्रीकांत देशपांडे म्हणून, आम्ही दोघं मिळून त्या नकला करायचो. तेव्हा शिक्षकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की जरा आमच्या नकला करून दाखव, इतकं त्यावेळेला ते प्रस्थ नकलांचं आमचं जरा वाढलं होतं. श्रीकांत देशपांडे म्हणजे सवाई गंधर्वांचे नातू प्रसिद्ध गायक जे होते ते आणि दत्ताजी हे दोघं वर्गमित्र होते आणि श्रीकांत देशपांड्यांकडनं तर आम्ही अनेक नकला पाहिलेल्या आहेत पण दुर्दैवानेही या सगळ्या चौकटीत आल्यामुळे दत्ताजींच्या नकला कधी पाहता आल्या नाहीत. पण या निमित्ताने एखाद्या शिक्षकाची थोडी नक्कल. त्यावेळेला असं एक स्पिरिट होतं की आम्ही काही संघाचे निवडक स्वयंसेवक वर्गामध्ये आम्हाला माहिती होतं की हे एक शिक्षक जे आहेत दोघं तिघं ते अगदी पक्के गांधीवादी आणि काँग्रेसचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्या तासाला म्हणा किंवा काहीतरी निमित्ताने आम्ही 4-5 जण एकदम संघाच्या काळ्या टोप्या घालून वर्गात जायचो. तर त्यावेळेला काही जर आमच्याकडनं थोडीतरी चूक घडली तर ते शिक्षक जवळ यायचे आणि म्हणायचे काय रे तुला या टोपीचं महत्त्व माहिती आहे ना, मासा कसा वागतो तू, अशी त्यांची रिॲक्शन असायची. आणि आम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचो परंतु अशा काही आठवणी आहेत. घरापाठक किंवा विहार देशपांड्यांचे काही? घरापाठक नावाचे एक शिक्षक होते आणि ते आता ती नक्कल इथे करून दाखवण्यात चालेल की
ते अतिशय म्हणजे ते होते कम्युनिस्ट. त्याच्यामुळे त्यांचा आग्रह असायचा की सगळ्यांनी शिस्त पाळली पाहिजे, समता पाळली पाहिजे. तर आमचा श्रीकांत देशपांडे जो होता तो त्याचे वडील एकदम मोठे डॉक्टर श्रीमंत आणि सगळ्या शिक्षकांना माहिती होतं सवाई गंधर्व संगीत महोत्सवामुळे म्हणा. एक दिवशी तो युनिफॉर्म घालून नव्हता आला तर ते म्हणले तू का नाही आला युनिफॉर्म घालून, आणि त्यांना ते सांगायचं होतं एकदा माझा मुलगा चड्डीला ठिगळायला होतो म्हणून युनिफॉर्म घालतो माहिती आहे का तुला, असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. त्याचप्रमाणे त्यांचं असं एक विशिष्ट हे होतं की ते स्वतः हसायचे नाहीत फार, पण मुलांना प्रश्न विचारताना त्यांना असं वाटायचं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आणि पद्धत अशी होती त्यांची की त्या मराठीच्या धड्याच्या प्रत्येक ओळीवरचे प्रश्न विचारायचे. प्रश्न अगदी फालतू असायचा की ह्या शेतकऱ्याचं नाव काय, आता हा काय प्रश्न आहे का, किंवा ते त्या धड्यामध्ये जी स्टोरी असेल त्या वडिलांनी त्या दिवशी काय केलं, इतके बारीकसारीक प्रश्न. आणि त्या वर्गामध्ये जो अगदी आपण म्हणतो ना बाळू शामळू पोरगा, तो प्रत्येक प्रश्नाला हातवर करायचा आणि मग मुलं हसायची. तेव्हा ते काय म्हणायचे, हसू नका, त्याच्या उत्तरात एक प्रकारची चुणूक आहे आता काय, असे तऱ्हेचे ते सर होते. आणि त्यांचे नकल आम्ही पुष्कळ केलेले आहेत. साधारणतः शालेय शिक्षण संपल्यानंतर कुठल्या महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा एम ए एस? सायन्स कॉलेजला एम ए एसला गेलो. पुन्हा तेच, त्यावेळेला आम्हाला फर्ग्युसनला ॲडमिशन मिळत होती, पण वडिलांचा स्वभाव असं की ते फर्ग्युसन म्हणजे जास्त मॉडर्न, त्याच्यामुळे तू एम ए एसला जा, ते संघाची मॅनेजमेंट, नानासाहेब जमदगनी तिथले प्रिन्सिपॉल, अशामुळे आम्ही तिकडे गेलो. आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगला गेलो. आणि शाळेतली आठवण म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आईचा सारखं लक्ष असायचं, आणि आमचं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असल्यामुळे पुन्हा एकदा शाळा मी बदलली. नुमोवीतनं टेक्निकलला घालण्याकरता म्हणून मॉडर्न हायस्कूलला गेलो, आणि मग सायन्स कॉलेज, आणि तिथून मग इंजिनिअरिंग कॉलेज. मॉडर्न कॉलेजला असताना तुम्ही लोकांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा एका सहलीसाठी काहीतरी बंड केलं होतं म्हणे? त्याचं असं झालं की आमची टेक्निकल डिव्हिजन जी होती ती एका शाळेची एक ट्रीप ठरली, आणि ओझर लेण्याद्रीला पूर्ण नववीची सर्व तुकड्यांची ट्रीप ठरली, पण आम्हाला टेक्निकल डिव्हिजनला त्यातनं ओमिट केलं होतं. काय आम्हाला कारण आता आठवत नाही, त्या दिवशी आमचं टेक्निकलचा वार होता का काय होतं. पण मग मी सगळ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांशी बोललो, म्हटलं हे काय खरं नाही, आपण टेक्निकलचा वर्ग असू दे, आपल्याला ट्रीपला जायलाच पाहिजे. म्हणून आम्ही अगदी ट्रीपच्या आधी 2 दिवस शिक्षकांकडे गेलो. ते म्हटले हे सगळं खरं आहे, पण आता आयत्यावेळेला बस कुठनं आणणार, आम्ही ऑलरेडी त्या शाळेची ट्रीप म्हणून ज्या एसटीकडनं बसेस मिळतात त्या 2 बसेस बुक केल्यात. मी म्हटलं म्हणून काय झालं, आम्हाला ट्रीपला यायचं आहे, तुम्ही शाळेची बस काढा. असं करून आता आमच्या मॉडर्नमधले काही इथे आमचे मित्र येऊन बसलेले आहेत लोणकर वगैरे, त्यांना आठवत असेल आम्ही त्यांना शाळेची बस काढायला लावली आणि आम्ही त्या ट्रीपला गेलो. एकीकडे हे सगळं चालू होतं महाविद्यालयामध्ये शिक्षण, मुद्दाम डेक्कन सोडून पुरत एम ई एसला गेलेले गुरुदत्त देवानंद वगैरे ही सगळी त्या काळामध्ये एफ टी आयमध्ये असलेली माणसं होती त्याच समकालात, आणि त्यांच्या आठवणी मी ज्या ऐकल्या आहेत त्यानुसार सायकल मारत एफ टी आय त्यावेळेस तसं बाहेर होतं, पण ते डेक्कनपर्यंत यायचे का तर डेक्कनवर चांगल्या चुंगल्या मुली दिसतात संध्याकाळी. तुम्ही डेक्कनवर रमला नाहीत राहत असून? आमच्या घरामध्ये शाळा आणि उरलेल्या वेळात संघ, या व्यतिरिक्त दुसरं काही नसायचं. त्यामुळे आमचे मग ते शाखेच्या ट्रिपा, शाखेची शिबिरं, शाखेचे कुठले तरी चंदनाचे कार्यक्रम, गमतीत गमतीत विचारतोय हा, हे म्हणजे कोणीच असं हे घेऊ नका, पण असं नेहमी म्हणलं यायचं संघ दक्ष मुलींकडे लक्ष म्हणून विचारतोय. नाही आमच्या म्हणजे जरी किती अट्रॅक्शन वाटलं तरी आमच्या घरामध्ये ती एक कडक शिस्त वडिलांची जी होती त्याच्यापुढे आम्ही काय धजवायचो नाही असे कुठले उद्योग करायला. पण म्हणजे प्रयत्न करून पाहिले होते का? नाही धजवायचं नाही म्हणणार म्हणजे का, त्यावेळेला इंजिनिअरिंगला गेल्यानंतर संपूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमच्या बॅचला एफीच्या
6-7 तुकड्या होत्या, सगळ्यात मिळून 4 मुली होत्या. अरे बापरे, म्हणजे एका माशासाठी किती गळ पडत असतील. पुढच्या प्रवासाकडे येत असताना असं म्हणावंसं वाटतं की इंजिनिअरिंगला जाणं हे ठरवलेलं होतं का? ठरवलेलंच होतं, म्हणूनच टेक्निकलला आम्हाला घातलं होतं. पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर सुरुवातीच्या 1-2 वर्षातच वडिलांनी आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिली की आता मी कॉन्ट्रॅक्टिंग व्यवसाय बंद केला आहे, त्याच्यातलं काही आपल्याला करायचं नाही आहे, मला संघाच्या प्रवासाकरता कायम मी दौऱ्यावर जाणार आहे, तेव्हा हे हॉटेल तुम्ही बघायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुसरा कुठलाही विचार करू नका. त्या काळात आम्ही बरेच वेळेला आम्ही अशा ड्युट्या लावून घेतल्या होत्या, 5:30 मग 11 आम्ही दोन भावांनी. तर त्यावेळेला आम्ही बरेच वेळेला श्रेयस्वर अभ्यासाची पुस्तकं न्यायचो, अभ्यास करायचो आणि मग कॉलेजला यायचं, असं एकंदर वातावरण होतं. परंतु ACला मी नापास झालो सेकंड इयर इंजिनिअरिंगला. तेव्हा माझ्या मनात एक विचार चमकून गेला की आता काही झालं तरी आपल्याला कॉन्ट्रॅक्टिंग कन्स्ट्रक्शन याच्यात पडायचं नाही, श्रेयसच बघायचं आहे, तर आपण जाऊया आर्ट्सला, FY BSc नंतर काय डिग्री घेऊन कुठलं इथंच बसायचं आहे. म्हणून मी वडिलांना विचारायला गेलो, तर त्यांनी मला सांगितलं की तू हा विचार करू शकतोस, पण ACला नापास झाल्यास म्हणून तिकडे जायचं हे मला मान्य नाही, ACला पुन्हा बस पास हो मग जायला परवानगी आहे. म्हणून आम्ही AC पूर्ण केलं आणि नंतर तोपर्यंत तो विचार निघून गेला आणि मग पूर्ण केलं. एकीकडे इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि नंतर मात्र पूर्ण वेळ श्रेयसच्या व्यवसायामध्ये. असं नेहमी म्हटलं जातं की जे शिक्षण घेतलेलं असतं त्या शिक्षणातनं आपल्याला जे काही शिकलोय त्याचा उपयोग करता येतो पुढं. हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल व्यवसाय हे पूर्ण वेगळा विषय होता पूर्णपणे. मग हा सगळा आत्मसात कोणाकडनं केला? त्यावेळेला आमच्या वडिलांचा एक मनोवृत्ती किंवा स्वभाव असा होता की कुठलीही नवीन लाईन आपण शिकू शकतो. आपलं बेसिक शिक्षण काय का झालेलं असताना एक प्रकारची ॲनालिसिस करण्याची वृत्ती विशेषतः इंजिनिअरिंगला तुम्हाला मिळते, आणि दुसरी गोष्ट त्या विषयातला जो तज्ज्ञ असेल त्याला शरण द्यायचं. म्हणजे यांनी मला विचारलं की संघ परिवाराच्या व्यतिरिक्त कुठल्या इतर राजकीय पक्षाच्या लोकांशी कधी संबंध आला का, तर ते असं सांगावं असं वाटतं की निळूभाऊ लिमये पूनमचे मालक होते आणि ते वेलनोन समाजवादी किंवा त्या विचारसरणीचे होते. परंतु आमच्या वडिलांनी ठरवून टाकलं की श्रेयस सुरू करताना निळूभाऊ लिमयांना जाऊन भेटायचं, हा व्यवसाय शिकून घ्यायचा, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची मदत. ऑन द कॉन्ट्ररी, श्रेयसच्या जागेवर त्यांचा पहिल्यांदा हॉस्टेल बांधण्याचा प्लॅन होता, त्याचं तो बदलून तुम्ही हॉटेल सुरू करा याच्याकरता सर्वात जास्त आग्रह निळूभाऊ लिमयांनी धरला होता की मी सांगतो तुम्हाला माझं हॉटेल कायम फुल असतं, मी शिकवतो, नितांत आवश्यकता आहे पुण्यात चांगल्या हॉटेलची, तुम्ही हॉटेल व्यवसाय सुरू करा. असं त्यावेळचं ते अतिशय निर्भीड वातावरण होतं, राजकारण कुठे मध्ये यायचं नाही, आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन श्रेयस सुरू केलं होतं. निळूभाऊ लिमयांविषयीची फक्त आठवण सांगतो, किती जमायचं नाही या सगळ्या विचारांचं. कम्युनिस्ट लोकांच्या युनियन्स होत्या हॉटेलमध्ये, तर निळूभाऊंचा राग म्हणून कम्युनिस्ट युनियननी वैशाली आणि रूपालीच्या वेटर्सना निळा ड्रेस लावा असं तिथल्या मालकांना सांगितलं, जगन्नाथ शेटला, का तर आम्हाला ए निळ्या अशी हाक मारता येईल, आणि केला होता निळा ड्रेस. म्हणजे विचारसरणी किती विरोधात असली असू शकते सर्वार्थाने, अशा निळूभाऊंकडनं तुम्हाला म्हणजे वडिलांना मुळामध्ये आणि नंतरच्या काळात प्रत्यक्ष तिथं काम करून तुम्हाला हे सगळं मिळालं. तुम्ही असं म्हणलात की धंद्यासाठी वडिलांनी एक स्वतंत्र तुम्हाला काही शिकवण दिली होती. ॲक्च्युली आपण म्हणतो की मराठी माणूस हा धंदा करायला क्वालिफाईड नाही, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं तुसडेपणा. म्हणजे पुलंच्या कॅसेटमध्ये आपण ऐकतो की दुकान बंद पडल्यानंतर जगाला उद्देश द्यायला हा मोकळा की मराठी माणूस व्यापारात मागे का, अशी साधारण मराठी माणसाची वृत्ती असते. परंतु आमच्या वडिलांनी धंदा सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून एक ठरवलं होतं, ते म्हणले की मोठी पार्टी, मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम, मोठी जाहिरात, ह्याची त्यांचा पूर्ण विश्वास होता, ते काय आत्ता त्यावेळेला जे म्हणले ते, ह्याची गरज नाही, आपल्याकडे तुम्ही उत्तम सर्व्हिस द्या. आपल्या धंद्याचं जे मूळ ब्रीदवाक्य आहे की कस्टमर शुड बी सॅटिस्फाईड, कस्टमर इज द किंग,
ही सर्व्हिस तुम्ही दिल्यानंतर लोक शोधत आली पाहिजेत. जाहिरात मी करणार नाही, मोठं उद्घाटन करणार नाही. आपटे रोडला मोठा बोर्डही लावला नव्हता पहिले 2 वर्ष. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुरुवातीला आमच्या त्या आपटे रोडच्या एंट्रन्सपर्यंतचे जे झाड आहे तिथे एक नुसता बाण होता श्रेयसकडे. बस 2 वर्ष जवळजवळ अशीच गेली, कारण त्यांना महत्त्व द्यायचंच नव्हतं बोर्डाला. पण तरीसुद्धा हा व्यवसायाचा उत्तम जम बसला केवळ आम्ही दिलेली सर्व्हिस आणि खरं अगत्य, खरी हॉस्पिटॅलिटी ही तुम्ही दाखवा, तुम्हाला काही कमी पडणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्याप्रमाणेच हे पुढे झालं. आणि दुसरा एक चॅलेंज त्यांच्यासमोर होता की नॉनव्हेज आणि दारू हे न देता तुम्ही हॉटेल कसं चालवणार, तोही चॅलेंज त्यांनी स्वीकारला होता. आणि पुढे पुढे असं झालं की माणूस जेव्हा एकटा येतो धंद्याकरता तेव्हा कदाचित तो दुसरीकडे उतरेल, कुठे बार आहे ते शोधेल. पण असे आमच्या ग्राहकांनी बोलून दाखवलं आहे की आम्ही जेव्हा फॅमिली घेऊन येतो तेव्हा आम्हाला सर्वात सुरक्षित श्रेयसच वाटतं, मी श्रेयसमध्येच उतरणार. क्या बात आहे, 56 वर्ष झाली आणि डेक्कनसारख्या परिसरात अशा पद्धतीची व्यवसाय करत कायमस्वरूपी शिखरावर राहणं हे खूप अवघड गोष्ट खरं तर तुम्ही केलीत. वडिलांनी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली होती की स्ट्रॉंग कॉमन सेन्सचा वापर करावा. म्हणजे काय? म्हणजे कुठलाही प्रसंग आला की तुमच्याकडे जे काय तुमचे बॅकग्राऊंड असते ते तुम्ही ज्ञान वापरून तो प्रश्न सोडवू शकता. ते नेहमी म्हणायचे की जिथे प्रॉब्लेम असतो त्याच्या शेजारीच सोल्युशन असतं, तुम्ही नीट विचार करा. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये. आणि त्यांचं आणखी एक तत्व होतं की नवीन कुठलीही कल्पना आली की एकदम 36 खोल्या, त्यावेळी 36 खोल्या होत्या, नाही ऑर्डर द्यायची, 2 खोल्यात बसवून बघा, त्यात काय प्रॉब्लेम आहेत का, मग बाकीची पूर्ण ऑर्डर द्या, असं त्यांचं एक वृत्ती होती. आणि त्याचबरोबर नवीन कोणी जर काही कल्पना आणली, फॉर एक्झाम्पल त्यावेळेला 71-72 सालची गोष्ट आहे, पहिल्यांदा इलेक्ट्रिक बॉयलर होते गरम पाण्याकरता, कोणीतरी सांगितलं की हे भयंकर खर्चिक काम आहे, तुम्ही लाकडाचा किंवा डिझेलचा बॉयलर बसवा, मग तो कुठे आहे तिथे बघायला जाणं. मग स्ट्रॉंग कॉमन सेन्स म्हणजे हे नुसतं कोणतरी सांगतोय पॅम्पलेट वाचून ऑर्डर दिली नाही. आम्ही पाचगणीच्या त्या ती जी प्रसिद्ध शाळा आहे पाचगणीची तिथे तो बसवला होता म्हणून बघायला गेलो आणि तो पटला. म्हणजे त्यांचा अनुभव चांगला होता म्हणून तो बॉयलर आमच्याकडे आला आणि इलेक्ट्रिक बॉयलर सगळे बंद झाले, खूप त्याच्यात सेव्हिंग झालं. असं प्रत्येक गोष्टीत ते करायचे आणि खात्री पटल्याशिवाय काही करायचे नाहीत. त्यांनी एक गमतीशीर उदाहरण सांगितलं, अगदी सुरुवातीच्या काळात बाथरूममध्ये स्टूल्स हे कोणची ठेवावे ह्या निर्णय होत नव्हता आणि एक दिवशी कसं ते घडा करावंच लागलं. एक दिवशी एका कस्टमरने खोलीतली फर्निचरची खुर्ची घेतली आणि त्याच्यावर बसून आंघोळ केली. त्या दिवशी ते म्हणले बापरे, आपण नेहमी पर्याय दिलाच पाहिजे लोकांना, हे नाहीच, हे पहिल्या 6 महिन्यातली गोष्ट आहे. त्याबरोबर तो निर्णय झाला आणि ती असे काय काय अनुभव खूप गमतीशीर त्यावेळेचे होते. परंतु त्याच्यापुढे 2 लोखंडी खाटांचाही सांगा ना. त्याच्यात काय झालं की कस्टमरला शक्यतोवर कुठल्याही याला नाही म्हणायचं नाही. तेव्हा आमच्याकडे 2 स्वतंत्र कॉट्स पहिल्यापासूनच होत्या. एक कस्टमर मला म्हणले मी एकटाच राहणार आहे, ऑडिटर होते ते, मी महिनाभर राहणार आहे, मला दुसऱ्या कॉटची अडचण होती आहे, ती काढून टाका. तर आमचे मॅनेजर त्यावेळेचे म्हणले अहो हे कसं काय असं नाही आपण ऐकायचं. ते म्हणले अजिबात चालणार नाही, त्याला त्रास होतोय ना, पॅसेजमध्ये बाहेर ठेवा महिनाभर, काही बिघडत नाही. इतकी तयारी तुमची, कस्टमरला कुठल्या थरापर्यंत नाही म्हणायचं नाही ती आम्ही ठेवली होती. त्याचप्रमाणे प्लीज डू नॉट डिस्टर्ब चे बोर्ड हे कस्टमरच्या सूचना त्वरित अंमलात आणण्याकरता आम्ही ती पु ल देशपांडे उतरायचे तेव्हा ते म्हणायचे मला विश्रांतीमध्ये कोणतरी येऊन टकटक करतो तर हे पाहिजे. त्याच्याच सुरं तुम्हाला सांगतो, एक साधं त्यावेळेला पद्धत होती प्लीज डू नॉट डिस्टर्बचं असं टॅग त्या हँडलला लावून ठेवायचा डोअर ओपनिंगच्या. तर ते म्हणले तसं नाही, आपण एक मॉडर्न कल्पना करू म्हणून त्यांनी जी रूममधली जी कॉलबेल होती ती म्हणजे बाहेरून वाजवायची, सॉरी कॉलबेल नाही, बाहेरून कोणी आलं तर बेल वाजवायचा ना, तर ते असं सर्किट करून घेतलं. म्हणजे ते त्यांनी स्वतः केलं, मग इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होता, की ती बेल जोपर्यंत ती आतून त्यांनी बटन डाऊन साईन आलेली आहे ती, त्याला असं एक हे केलं होतं आपण स्टेन्सिल कट करतो ना प्लीज डू नॉट डिस्टर्ब, आणि आतून त्याला अशी पाटी यायची की एंट्रन्स क्लोज. तर ते जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंत बाहेरून बेल दाबले तरी वाजणार नाही.
अशी ती लॉक करून ठेवली होती, हे त्यांनी सर्किट शोधून काढलं होतं. क्या बात आहे. या निमित्ताने व्यवसायाच्या वेळेला एकतर संघाशी अत्यंत जवळीक असणारं सगळं घराणं असल्यामुळे संघाशी निगडीत, जनसंघाशी निगडीत, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यवसायातली मोठी माणसं आपल्याकडे राहायला कायम आली. नावं तर अनेक आहेत, अगदी अटलजींपासून अडवाणींपासून. या सगळ्या व्यक्तिमत्वांशी तुमचा परिचय अत्यंत निकटचा झाला. त्यातली आवडलेली व्यक्तिमत्व कोणकोण? कितीही मोठं व्यक्तिमत्व असलं तर किती साधेपणाने वागू शकतात याचं उदाहरण म्हणजे अटलजी. मग अशी रवीने सांगितलं त्यांच्या भाषणात की त्यांच्याशी काही रूममध्ये जाऊन आम्ही त्यांना वेळ असायचा, काही काही वेळेला 2 दिवस 4 दिवस मुक्काम असायचा, तेव्हा भरपूर गप्पा मारायचो. लालकृष्ण अडवाणी उतरायचे, बाळासाहेब ठाकरे उतरायचे. बाळासाहेब ठाकरेंशी तर आम्ही जायचो, कसं काय विचारायचो ते आपणून बोलायला लागायचे. इतके आठवणी ते सांगायचे, विनोदी सुरं बोलायचे. एकदा मला आठवत आहे की 85 काहीतरी साल असेल, भाजप आणि शिवसेना युती करायची का नाही त्यांची फार उत्सुकता होती, भाजपवाल्यांची पण होती, पण मी त्या खोलीत शिरलो तेव्हा त्यांचा हाच विषय चालला होता. तेव्हा मला ते मला वाटतं गवा भेरे का कोणतरी बसले होते आणि मी गेल्यावर ते म्हणले हे आलेत बघा आता ह्यांना सांगू की ते संघवाल्यांना सांगा कोणाचा विरोध आहे, युती झालीच पाहिजे, हिंदुत्व एकत्र आलंच पाहिजे वगैरे वगैरे. आणि त्याच्यावरनं एकदम त्यांनी एक विनोदी किस्सा सुरू केला. ते म्हणले मी असं बघितलं आहे की अडवाणींना हवी आहे, अडवाणींच्या मनात आहे, अटलजी जरा रिझर्व आहेत. एकदम ते टर्न त्यांनी कुठे गेला विषय, रिझर्व आहेत पण माणूस फार दिलदार बरं का, भयंकर दिलदार माणूस. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणले, एकदा मुंबईत सिग्नलपाशी आमच्या दोघांच्या गाड्या आल्या, अटलजी आणि माझी. माझी मला बघितल्यावर त्यांनी हात केला, काच खाली करायला लावली आणि शेक हँड, आणि वा 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 बालासाहेब शेक हँड, आणि इतकं तो हात सोडून जात की सिग्नल सुटला तरी हातच सोडून जात माझा. बाळासाहेब उत्तम नकलाकार होते त्यामुळे तुमची त्यांची नाळ जुळली असेल वेगळ्या अर्थी. त्यांचा दरारा हा काहीतरी भयंकर होता बरं का, पण मी बघितलं स्वतः की एकदा 3 दिवस त्यांचा मुक्काम होता. आता काय नावं घेऊन सांगायला हरकत नाही. आणि मी गेलो नेहमीप्रमाणे चौकशीला, काय सगळं ठीक आहे ना बाळासाहेब वगैरे. तर कोणतरी माझ्याबरोबर आला होता, त्याला फोटो काढायचा होता आणि हे निघाले होते आंघोळीला असा खांद्यावर टॉवेल वगैरे. म्हटलं ह्याने जरा फोटो काढू, पण असं नको बरं का, मी असा असा नाही फोटो काढवणार. आणि तेवढ्यात काका वडके आणि शशिकांत सुतार आले, 3 दिवस झाले होते. तर ते आल्याबरोबर बाळासाहेब नुसतं असं 2 दिवस कुठं होते एवढं म्हटलं, मी पळालो. म्हटलं तर ह्यांची खरडपट्टी होणार. असं तऱ्हेचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि आणखी त्यांची त्यांचं आकड्यांवर भयंकर विश्वास होता. त्यांना कोणतरी सांगितलं 8 आकडा शनीचा आणि अतिशय घातक आहे. चुकून त्यांनी त्या दिवशी 206 नंबरची खोली घेतली. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं 2 6 2 8 त्यांनी खोली बदलायला लावली, दुसरी खोली 204 नंबरची घेतली. असे काय की प्रत्येकाचे बारकावे. आणखी एक सांगतो, आम्ही निरपेक्षपणे कधी दिल्लीला गेलो की अटलजींच्याकडे जायचो, तसं मुंबईला ठाकरेंकडे पण जायचो. तर मी माधुरी आणखी 2-4 मित्र आम्ही गेलो कराडात पाठवल्यावर ते बोलवायचे. जरा वेळ गप्पा मारत बसलो आणि त्यांच्या तिथे एक जण त्यांचा चाहता पण असा जरा पैलवान टाईप फिल्ममधला कोणतरी तो बहुतेक विलन असावा, तो सा त्यांचे पाय चेपायला म्हणून बसला होता. आणि दर 2 मिनिटांनी म्हणायचं चेपू का पाय, ते म्हणायचं थांब रे जरा हे संपू दे. आणि थोड्या वेळाने त्यांनी त्याला हाकलून दिलं. ते म्हणले नको बाबा तू माझा पाय हात काढून ठेवशील बाजूला बहुतेक, तेव्हा त्याला हाकलून दिला. आणि मग आमच्याशी गप्पा विप्पा झाल्यानंतर दुसरे कोणतरी आले, त्यांना सांगितलं काय त्याने, सकाळपासून कुठलंही काम नसलेले केवळ मला प्रेमापोटे भेटलेले हे आहेत बरं का, लक्षात ठेवा. क्या बात आहे. कलाकारही अनेक लोक तुमच्या श्रेयसमध्ये सातत्याने उतरायचे, अगदी आशाबाईंचं लाडकं आहे श्रेयसचं जेवण. कलाकारांच्या काही आठवणी आहेत, कोणी वेगळे कलाकारांच्या? एक तर दादा कोणके जवळजवळ 1 महिन्यातले 20 दिवस आमच्याकडे असायचे, त्यांची खोली ठरलीच होती. आणि ते नेहमी जाता येता काउंटरवरती आमचे मॅनेजर हे सगळ्यांशी नेहमीप्रमाणे विनोदाने गप्पा मारायचे
आणि जायचे निघून. तसंच अशा भोसले या अजूनही जेवायला येतात. सांगताना सुद्धा तुम्ही गंभीर होत आहे दादा खोंडके म्हणताना. नाही की काय परिणाम झाले असतील माझ्या स्टाफवर. असं ते आल्या की अजूनसुद्धा आठवणींनी आमच्यापैकी कोणी आहे की नाही विचारतात. परंतु आमच्या मॅनेजर्स लोकांना सगळ्यांना माहिती आता की जरा थोडी गर्दी जरी असली तरी त्या म्हणायच्या नाही मला एकटीला बसायचं. म्हणून मी बरेच वेळेला आमच्या ऑफिसमधल्या माझ्या केबिनमध्येच त्यांना बसवतो आणि जेवायला देतो. एकदा बाबासाहेब पुरंदर आले ते तर काय हक्काचेच होते. ते आपणून म्हणले की कुठेही जागा नाही आहे, तुमच्या ऑफिसमध्ये बसतो. असे हक्काचे काही व्यक्ती आहेत कलाकारांपैकी की ज्या रमेश देव नेहमी उतरलेले आहेत, पडगावकर पडगावकर असतात. आणि सगळ्या काहींच्या डोक्यात खूप जुने आठवण आहेत, म्हणजे आम्हाला सुद्धा माहीत नाही. सुरेश खरे म्हणून जे नाट्यलेखक आहेत ते एकदा बसले होते जेवायला, बरेच दिवसांनी आले होते. आणि मी तिथून पास झाल्यानंतर नमस्कार केला आणि त्यांनी शेजारच्याला सांगितलं आमचं फार जुने ऋणानुबंधात मी इथे उतरून लिखाण केलेलं आहे आणि यांचं विशेषतः सांगतो म्हणे. म्हणजे त्यांनी मला ही आठवण ऐकवली. त्यावेळेला 74-75 साली शनिवारी आणि बुधवारी भात बंदी होती, रात्री भात नाही. त्या दिवशी उपमा किंवा काहीतरी वाढायचं. तर ते त्यांच्या मित्राला सांगायचे की माझं पोट तेव्हा बरं नव्हतं आणि मी यांना म्हटलं मला काही भाताशिवाय जमणार नाही. तर यांनी घरचा भाताचा डबा मला यायचा असं त्या माझ्याही लक्षात नव्हते. पण अशा काही हृदय आठवणी की ज्याला आपण अगदी घरच्यासारखी सर्विस देतो अशा कलाकारांच्या बाबतीत सुद्धा आहेत. घर संघाचं, त्यामुळे साहजिकच आहे संघ जनसंघ यातली लोक श्रेयसमध्ये येणारच. विरोधी विचारांपैकी कोणी दिग्गज लोक हॉटेलमध्ये कधी आली का आणि उतरली का? विरोधी लोकांपैकी शरदराव पवार उतरलेले आहेत पूर्वी. मला वाटतं 72 साली ते 211 उतरले होते आणि काँग्रेसचं तिकीट वाटप तेव्हा 72 साली त्या इंदिरा गांधींच्या बांगलादेशच्या विजयामुळे खूपच डिमांड होती काँग्रेसला. आणि तिथे खाली असे जथेचे जथे पंढरटोपीवाल्यांचे जमायचे आणि शरदराव त्यांच्यावर इंटरव्ह्यू घ्यायचे. हा एक आठवण आहे मला. जेवायला तर खूप वेळा, म्हणजे जेवायला जास्त येण्याचं प्रमाण आहे. हे सगळे सहकारी बँका, साखर कारखाने या सगळ्यांच्या निवडणुका जवळ आल्या की सगळे ते विशिष्ट राजकीय त्यांची लॉबीचे लॉबी तिथे जेवायला येते. यशवंतरावसुद्धा जेवायला आले, सगळ्यांचे फोटो आहेत आमच्याकडे. आणि त्याच्यातलं खास हक्काचं म्हणजे शरदरावांचं अजून घर हे त्यांना व्हेजिटेरियन हवं असलं खास महाराष्ट्रीयन की मंदारला फोन येतो प्रतिभाताईंचा की अमक्या वारी मला खास महाराष्ट्रीयन भोजन माझ्या घरी ठेवायचं आहे. नरेंद्र मोदींचं सुद्धा पंतप्रधान झाल्यानंतरचं पहिली व्हिजिट जेव्हा बारामतीला झाली तेव्हा शरद पवारांच्या घरी आम्हीच केटरिंगला गेलो होतो, त्यावेळचे फोटो बिटो सुद्धा आहेत. टी एन शेषन, इंद्रकुमार गुजराल, ती आठवण अशी आहे की पुण्यामध्ये कोणीही परप्रांतीय मग तो राजकीय असो कलाकार असो प्रसिद्ध मोठी व्यक्ती हे सिम्बायोसिसवाले नेहमी बोलवतात, सकाळवाले बोलवतात. पण साधारणपणे दुसऱ्या दिवशीच्या अंकात ज्याचा फोटो आम्ही बघत असतो तो माणूस त्याच्यासमोर जेवायला आलेला दिसतो. कारण हे जे होस्ट आहेत ते त्यांना घेऊन येतात, त्यांच्यातली नावं आहेत. टी एन शेषन आलेले आहेत, इंद्रकुमार गुजराल आलेले आहेत, जे एन दीक्षित आले आहेत. अशी काही खूप प्रख्यात नामावली आहे की जी खास मराठी टेस्ट त्यांना हवी असते म्हणून येतात. नटनाट्यात खूपच आलेले आहेत, म्हणजे अगदी ती आत्ता रिटायर झाली नटी एक दुजे केले कुठली नटी ती रती अग्नित्री होती बसून अनेक नटनट्या जेवायला आलेले आहेत. आम्ही त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. ही सगळी जी काही दिग्गज लोक असतात ही जर लाल दिव्याच्या गाडीत, आता तो विषय गेला पण त्यावेळेला लाल दिव्याच्या गाडीत असतील तर त्याचा एक वेगळाच त्रास असतो नाही हॉटेलला येणं. असं कोणी लाल दिव्यात आलंय का? कसं आहे आता अटलजी अडवाणी हे सुद्धा जोपर्यंत प्राईम मिनिस्टर उपपंतप्रधान झाले नव्हते तोपर्यंत उतरायचे पण जेवायला पण यायचे. पण याच्यातली एक आठवण सांगावीशी वाटते की 95 साली जेव्हा निवडणुका जवळ आल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणीची बैठक पुण्यात ठरली होती तर
त्याच्या आधी 84 साली जेव्हा भाजप लहान होता तेव्हा अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक आपल्या श्रेयसच्या हॉलमध्ये झाली होती. उतरलेसुर सगळे श्रेयसवरच होते. तर मी 95 साली जेव्हा ही कार्यकारिणी झाली तेव्हा त्यांनी प्रमोद महाजन वगैरे सगळे पार्टी वाढली होती आणि ती निवडणूक म्हणजे आता जणू काही आपण येणार सत्तेवर. आणि ते 96 साली मग 13 दिवसाचे झाले पण होते अटलजी. तर 95 डिसेंबरमध्ये ती कार्यकारिणी त्यांनी घेतली अरोरा टॉवर्समध्ये. तर मी सहज विचार केला की आपण एक जेवण तरी आपण द्यावं. 84 साली फुल कार्यकारिणी झाली होती म्हणून मी त्यांना एक पत्र दिलं. आपले भारत विकासचेच काही कार्यकर्ते गेले होते आणि म्हटलं आता पुन्हा एकदा फोन करू आठवण करू. पण तुम्हाला माहिती आहे की पुण्यातल्या सगळ्या भारत विकास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना इतकं प्रेशर होतं ते सगळं ऑर्गनाईज करायचं की ते म्हणले नाही जमणार नाही आहे या शेड्यूलमध्ये ती पूर्ण कार्यकारिणी श्रेयसवर जेवायला आणणं काय आम्हाला जमणार नाही तो ट्रॅफिक आणि सगळ्यांच्या वाहतूक व्यवस्था. मग मी पुन्हा एकदा आमच्या कोणत्या आलं होतो माहीत नाही ललित शर्मा होता का कोणतरी होतं म्हटलं जरा प्रत्यक्ष अडवाणींच्या हातात ते पत्र गेलं आहे की नाही जरा बघ बरं ते नाही म्हणणं शक्य नाही. आणि तो गेला आणि त्याने जरा धारिष्ट केलं तो म्हणला लालजी हे बघा पत्र असं असं दिलेलं होतं. त्याने वाचलं आणि म्हणले कोण ना कह रहा है इनको जाणायचे आहे आपले को 84 हम गए थे. आणि अशा रीतीने त्यांनी एकदम ते वाचलं आणि ते म्हणले इतक्या प्रेमाने आपल्याला बोलवत आहेत त्यावेळचे आपले संबंध आहेत. पूर्ण कार्यकारिणी तेव्हा जेव्हा आली त्या दिवशी योगायोगाने अटलजींना अडवाणींचा वाढदिवस होता 8 नोव्हेंबर. त्याच्यामुळे अटलजींच्या हस्ते आम्ही त्यांना त्यांचा सत्कार केला. विजयाराजे शिंदे सगळे बसले होते आणि त्यावेळची एक गमतीशीर आठवण तो व्हिडिओ शूटिंगचा भाग सांगा. त्यातलं व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंग मी पुन्हा पुन्हा ते बघतो. त्याच्यामध्ये म्हणजे नरेंद्र मोदी किती कार्यकर्ता म्हणून सिन्सिअर होते आणि आपापली मर्यादा सांभाळून त्या शूटिंगमध्ये प्रवीणबाई जोशी पण होते त्यावेळेला. आम्ही अटलजींशी गप्पा मारतोय अडवाणींशी गप्पा मारतोय बुफेच्या प्लेट हातात आहेत आणि आमचं बोलणं मागे वरून मोदी ऐकतात असं शूटिंग आहे त्यावेळचं. आणि शेवटी मी म्हटलं शेवटपर्यंत मोदी जरा जास्त स्पष्ट दिसतात का कुठे. तर ते इतके म्हणजे कामाशी मतलब सगळे जेव्हा तो हॉल रिकामा झाला तेव्हा मोदी 2-3 कार्यकर्त्यांना थांबवलं होतं या आता आपण कामाचं बोलू. अशा खुर्च्यासमोर ओढून त्यांनी काहीतरी सुरू केलं त्यांचं संघटनात्मक काम. असं दृश्य माझ्याकडे व्हिडिओवरती आहे. अनेक आठवणी श्रेयसशी निगडीत गेल्या 56 वर्षातल्या आहेतच. खूप मनाला लागलेली एखादी कटू आठवण. '86 संप झाला होता श्रेयसवर आणि तो खूप भडकला. आम्ही सुद्धा 2 महिने खूप त्याला तोंड दिलं. हॉटेल चालू ठेवलं. मुंबईहून कामगार बोलले होते पण थोडंसं कटू वातावरण त्याला होतं. आमच्या गाडीवरही दगडफेक झाली आफ्टर रोडला आणि त्यातून आम्ही बाहेर पडलो. मग समझौता झाला. तेव्हापासून तीच युनियन आजपर्यंत अतिशय प्रेमात आहे आणि अगदी सलोख्याच्या वातावरणात दरवर्षी आमचा करार होतो. व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टी म्हणलं की शासकीय पातळीवरती अनेक प्रकारच्या परवानग्या लागतात बाकीच्या गोष्टी असतात आणि वर्षानुवर्ष भारतामध्ये या सगळ्या गोष्टी कशा चालतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. एकतर जनसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत व्यवसाय करणारा माणूस अशा वेळेला काही अडचणी नाही आल्या कधी? आणि विशेषतः विरोधी लोकांचं तर जास्त लक्ष असतं की अशा गोष्टी पटकन कशा बंद पडतील किंवा त्यांना खच्ची केलं जाईल याचा विचार केला जातो. अशा वेळेला कॉर्पोरेशन किंवा शासन या विषयावरती कधी काही अडचण आली? अगदी सुरुवातीच्या काळातलं आमचं कॉर्पोरेशनशी एक प्रकारचा वाद चालला होता की तळमजल्यावरती तुम्ही फक्त पार्किंग करा तरच कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो वगैरे वगैरे. खूप मोठी स्टोरी आहे. पण राजकीय संबंध कसाही असला तरी शासनकर्ते प्रामाणिकपणे आपण जर त्यांना अप्रोच झालो आणि आपली बाजू कशी न्याय्य आहे आणि आमच्यावर कसा अन्याय होतो हे जर पटलं तर त्यावेळेला तसे मंत्रीसुद्धा होते. आणि मधली स्टोरी मी सांगत बसत नाही पण शेवटी मंत्रालयातनंसुद्धा कॉर्पोरेशनला जे डायरेक्टिव्ह आलं होतं ते सुद्धा जेव्हा अंमलात येईना आणि ती परमिशन मिळेना तेव्हा शेवटचा फोन जो म्हणजे अगदी शेवटचं शस्त्र ते म्हणजे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक
त्यांनी फोन केला आणि मग ते काम झालं. इतकं त्याला प्रामाणिकपणे एकही पैसा न देता, पण कुठे अन्याय असला तर कुठलाही पक्षविक्ष न बघता ते काम करायचे लोक. अजूनही आपण खरं म्हणजे व्यवस्थित जर आपली बाजू प्रेझेंट केली तर तो अनुभव येऊ शकतो. मला माहीत नाही आता कितपत पॉसिबल आहे, पण याच वेळेला एक गमतीशी उदाहरण आठवत आहे मला की एखाद्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव कसा असतो. अगदी साधी गोष्ट आहे, लिफ्टची इन्स्पेक्शन होती त्या दिवशी आणि आमचे ते जे नेहमीचे इंजिनियर आहेत ते म्हणायचे कुठे काय करताय, तो येऊन बघून त्यांचं एक पैशाचं पाकिट असतं ते लिफ्ट इन्स्पेक्टरला दिलं की झालं सया होता, आपल्याला माहिती आहे आपल्यात काही दोष काढायला जागा नाही आहे. तर आम्ही त्या दिवशी 3 वाजता असे बसलो होतो दुपारी. लिफ्ट इन्स्पेक्टर आला, वर गेला मशीन रूममध्ये बघायला, ते आमचे लिफ्ट मेंटेनन्सचा माणूस, तो मी त्याची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात आमचे वडील आले 3 वाजता. ते म्हटलं काय रे काय चाललं आहे चहा वगैरे? मी म्हटलं हो जरा वाट बघतो आहे तो असा असा इंजिनियर. काय म्हणलं त्याचं? काय नाही म्हणलं, ते असं द्यायचं असतं एक पॅकेट. तर ते म्हणले कसं करता? नाही म्हणलं ते सोपं असतं म्हणजे दिलेलं. तर ते म्हणले बरं येऊ दे त्याला, मी आहे ना, मी आलो आहे ना आता. तर ते बसले तिथे, तो वरनं आला, ओळख झाली काय वगैरे. आमच्या वडिलांनी त्याला काही एक प्रश्न विचारला फक्त, ओळख करून घेतली कोण तुम्ही काय काय कधी तुमचा संघाशी संबंध आला आहे का, एवढाच प्रश्न. तो काय तो काय बोललाच नाही पुढे, त्याने ते पावती फाडली नेऊन गेला. म्हणजे कशाचा काय परिणाम झाला मला काही कळतच नाही. हा सिम्पल प्रश्न होता खरा, पण ते एकेका पर्सनॅलिटीचं आणि माणसाला डील करण्याचं एक एक तंत्र असतं असं माझ्या लक्षात आलं. आणि त्यांचं मात्र तेव्हापासून आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांचा पूर्ण विश्वास होता की कुठेही आपण गेलो आणि समोरचा माणूस स्वयंसेवक आहे एवढं कळलं तर आपलं काम होणार. त्याच्यामुळे ते नेहमी सांगताना म्हणायचे अरे तू त्याला वेळ बर का तो स्वयंसेवक आहे, तू कुठल्याही परगावचा असो कुठल्याही ऑफिसमधलं काम असो, हा त्यांचा दृढ विश्वास होता आणि तो किती सार्थ ठरतो आहे आपण बघतोच आहोत. थोडं व्यवसायाकडनं तुमच्या आयुष्याकडे येताना असं विचार असं वाटतं, तुम्ही म्हटलात की वडिलांची शिस्त आणि संध्याकाळ पूर्ण हनुमान शाखेत, त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्षच गेलं नाही, मग लग्न जुळलं कसं? आता प्रत्येकाला असं वाटतं की कुठल्या तरी नाट्यमय योगायोग होता म्हणून लग्न जमलं आणि ते खरोखरच त्या जोड्या बांधलेल्या असतात आपले ऋणानुबंध. माधुरीचे जे काका आहेत पुण्यातले ते त्यावेळेला स्थळं बघायचे, पण माधुरीचे वडील मिर्जेला असायचे, मिर्जेची येते. तर आमची आत्या जी आहे म्हणजे होती निर्मला ते राजवाडे, त्यांच्याकडे ते काका गेले होते. त्यांना एका कुठल्या तरी दुसऱ्या चितळ्यांचं स्थळ कळलं होतं आणि त्या निर्मला ते राजवाड्यांची त्यांचं आमच्या हिच्या काकांचा परिचय होता. त्यांना वाटलं हिला काहीतरी माहिती असेल या स्थळासंबंधी, डेक्कनवरचंच होतं काहीतरी, म्हणून आमच्या आत्याला ते विचारायला गेलं की हे असं असं एक चितळ म्हणून स्थळ आहे त्याची ह्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? तर आमची आत्या म्हणली ते ठेवून द्या बाजूला, माझा भाचा लग्नाचं आहे त्याचं घेऊन जा आता. असं म्हणून ते प्रपोजल पुढे आलं आणि मग आमचं लग्न ठरलं. म्हणजे फक्त आडनावावर पुढं गेलं, कारण आडनाव तेच राहिलं. ते चितळीने हे चितळे बघा तुम्ही. या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये जे काही यश अपयश इतर सगळ्या गोष्टी सुखदुःखाच्या आठवणी या सगळ्यामधलं वहिनींचं सगळ्यात आवडलेलं काम कुठलं? मला माहिती आहे पण तुमच्या तोंडून ते ऐकायचं आहे. सगळ्यात आवडलेलं काम घरातलं कौटुंबिक याच्यात. माझ्या ह्या सगळ्या सामाजिक बाहेरच्या उपद्रवांमध्ये त्याने कधी अडचण आणली नाही, कारण आमच्या भारतुकाचे असे बरेच मेंबर आहेत की ज्यांनी बायको कंटाळले म्हणून काम सोडून दिलं आहे. म्हणजे एक जण तर इतका वैतागला होता की माझ्याकडे आला तो आणि तेवढ्यात त्याला बायकोचा फोन आला, कुठे आहे तुम्ही? तर माझं नाव सांगितलं की खरं म्हणजे सगळ्या बायका गप्प बसतात. तो म्हणला की मी दत्ताकडे बसलो आहे, तुला खोटं वाटतं का? हे बघ बोल यांच्याशी. असं त्यांनी केलं त्या दिवशी बायकोला, मला बोलायला लावलं तेव्हा त्या बायकोचा विश्वास बसला की हा इथेच आहे खरं. अदरवाईज भारत विकासचं नाव म्हटलं की
कायम तुम्ही लष्करच्या भाकरी भाजताय, घरी काही लक्ष नाही असं असतं. पण आमच्या माधुरींनी खूपच ते खेळीमेळीत घेऊन ती मला कधी तिने आडकाठी आणली नाही, हे एक विशेष. आणि घरामध्ये मुलांना वाढवताना नाही माझं काही, मी जास्त लाड करायचो पण प्रत्यक्ष काय अभ्यास घेणं हे ते तिच्यावर वेळ यायची. तेव्हा तिला खरी पावती मुलांकडनं मिळाली. मुलं नेहमी तिला म्हणतात, आई मला तुम्ही कधीही वैचारिकदृष्ट्या पांगळं केलं नाही. तू लहानपणापासून म्हणायचीस की हा निर्णय तुझं तू घ्यायचा हवा, मी सांगते म्हणून कर नाही, तुला हे कळलेलं आहे ना, निर्णय तू घे. अशा पद्धतीचं तिचं एक स्ट्रॉंग वागणं जे होतं ते माझ्या बाबतीत सुद्धा मला पुष्कळ वेळेला त्यांनी काय म्हटलं मार्गदर्शन केलं आहे. दोन तीनदा आमच्या भारत विकास परिषदेच्या सुद्धा काही थोडेसे मिस्चिवस लोक होते, त्यांच्याशी वादविवाद व्हायचा, तेव्हा मी जरा असं मन खाली घेऊन मग अशी रवी जसं म्हटलं कधी रागवलेलं पाहिलं नाही. तुम्ही असं बसलो होतं ते म्हटलं काय झालं काय, मी म्हटलं असं असं गप्प काय बसतं जा तिकडं, त्यांना सगळ्यांना बोलून त्यांना सुनवायला लावा. असं एक प्रकारचं नैतिक बळ हे तिच्यामुळे आम्हाला काय मिळालेलं आहे. आणि त्या बाबतीत एक गोष्ट मला त्यांची मुद्दाम म्हणजे तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल, वडिलांचं अचानक निधन झाल्यानंतर पुढं आईची सेवा त्यांनी जी 3 वर्ष केली आहे ते मात्र म्हणजे म्हटलं तर कर्तव्य आहे ते, पण इतकं सहजपणे सगळ्याच सुनांकडनं होतं असं वाटत नाही मला. आमची आई तर आध्यात्मिक होतीच, भयंकर सुशिक होती, आणि कधी तिच्या चेहऱ्यावरती निराशा नसायची. शेवटी मी 4 वर्ष ती बेडवर बसून होती, 4 वर्ष तरीसुद्धा कधीही ती निराश नव्हती. ऑन द कंट्ररी आम्ही कधी दिसलो कंटाळलेले तर आम्हाला म्हणायचं काय झालं आहे तुला, आजारी मी आहे. तर अशा वेळी तिचं दुःख ओळखून त्याप्रमाणे करणं, म्हणजे मला एक दोनदा आठवत आहे की आर्थरायटिसमुळे प्रचंड सांधे दुखायचे आमच्या आईचे. तर एक दिवशी आमच्या माधुरीला कळलं की जरा जास्त आज दुखतात चेहऱ्यावरनं, तर काय नाही तिने न बोलता तेल आणलं, पाय चोळून दिले आणि बराच वेळ चाललं होतं. तेव्हा आमच्या आईच्या डोळ्यातनं घडाघडा पाणी यायला लागलं की तू ओळखलंस कसं आणि तू हे करतेस, हे मला म्हणजे मला मुलगी असती तर तिने सुद्धा असं केलं नसतं असं मला वाटतं. इतकी सेवा आमच्या आईची माधुरींनी आणि मृणालनी दोघींनी केलेली आहे, कधीही तिला असं जाणवलं नाही. आणि आमच्या ना म्हणजे माझी मुलं म्हणजे आईचे नातूसुद्धा कायम तिच्या बरोबर तिथे शेजारी झोपायला जायचे, कारण आमचे आजोबा आधी गेल्यामुळे शेवटची 2 वर्ष आई एकटी होती, आमचे बाबा नव्हते. त्यावेळेलासुद्धा खूप त्यांचं नैसर्गिक स्वाभाविकरित्या जे घडलं ते, आणि ते नातवांनी सुद्धा खूप लक्षात ठेवलं. म्हणजे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की नातू आणि आजी यांचं प्रेम किती असतं ते आमच्या देवेंद्रने खूप अनुभवलं आहे. तो भयंकर लाडका होता, तर तो बी झाल्यानंतर त्याचे मित्र सगळे अमेरिकेला गेले होते, यांनी इथे पर्सिस्टंटमध्ये जॉब घेतला आणि 2 वर्षांनी आई आमची गेली 98 साली. त्याच्यानंतर 99 साली त्याला एक कंपनीकडनं संधी आली होती अमेरिकेला जायची, तेव्हा त्याला त्याने आपल्या काला विचारला, तो गेला. तेव्हा त्याला सहज विचारलं माधुरीने कमी की अरे तू आत्ता जातोस ठीक आहे, पण तू बी पासआउट झालंस जेव्हा 97 साली तेव्हा सगळे मित्र गेले तेव्हा तुझ्या मनात का नाही आलं? तो म्हणलं मी ठरवलं होतं आजी असेपर्यंत जायचंच नाही. म्हणजे न बोललेले विचार आणि प्रेम काय असतं हे तेव्हा मला कळलं. एकीकडे हे सगळं चालू असताना समाजकार्य हाही विषय खूप मोठा होता. मगाशी त्याचा उल्लेख रवीच्या आणि काही लोकांच्या ह्याच्यातही आला परिचयात की आधी सन्मित्र संघ या नावाने सुरू झालेली संस्था नंतर भारत विकास म्हणून जवळजवळ 11-12 वर्षांनी भारत विकास परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तित झाली. मुळात सन्मित्र संघ स्थापण्याची कल्पना कोणाची? जसं संघ परिवारात अनेक क्षेत्रांमध्ये संघाने काम करावं असे कल्पना आली 48 साली, कारण त्यावेळेला माहिती आहे सगळ्यांना गांधी खुनानंतर लोकसभेत संघाच्या वतीने बोलणारं कोण नव्हतं, म्हणून मग त्यावेळेला पहिल्यांदा जनसंघ, मग
गुरुजींच्या प्रेरणेने मजदूर संघ, विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद हे सगळं जसं सुरू झालं, तसं गुरुजींच्या मनात होतं की सदन वर्गाला सुद्धा ह्या समाजकार्यात जसं रोटरी लाईन काम करतो तसं संघ शिरला पाहिजे. म्हणून नागपूरला सन्मित्र सभा नावाने एक काम सुरू झालं होतं, दिल्लीला भारत विकास परिषद म्हणून सुरू झालं, आणि 1980 साली आपले श्रीपती शास्त्री त्यांचा आम्हाला निरोप आला, म्हणजे आज्ञाच आली. मी आणि मोहनराव घैसास आपले मिनिलेकचे की तुम्ही दोघांनी उद्या दिल्लीला जायचं आहे, अशा अशा संघटनांचे एक समन्वय बैठक आणि ते काम पुण्यात सुरू करायचं आहे. म्हणून मी आणि मोहन घैसास गेलो आणि पुण्यात आल्यावर सन्मित्र सभा नावाने हे काम सुरू केलं. त्याला हरीश ठक्कर, मकरन लेले, श्याम त्याच्यात होतं काही आठवत नाही, पण खूप कार्यकर्ते होते आणि 2-3 वर्ष ते काम चाललं. त्याचे थोडासा आयाम मर्यादित होता, ग्रुप सॉंग कॉम्पिटिशन, कुठे एखाद दुसरा परिसंवाद वगैरे. पण नंतर 93 साली जेव्हा सीताराम परीख नावाचे भारत विकास परिषदेचे कार्यकर्ते पुण्यात आले आणि ते म्हणले आपल्याला पुण्यात भारत विकास परिषदेच्या नावाने हे काम सुरू करायचं आहे, तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन, प्रवीणभाई जोशी आहेत, नंतर हरीश ठक्कर होताच, काही 2-3 त्यातले आता सध्या हयात नाही आहेत, पण त्या सगळ्यांनी मिळून आम्ही भारत विकास परिषदेची 93 साली त्यात सन्मित्र सभा मर्ज केली आणि ते काम सुरू झालं. पहिला कार्यक्रम जोरदार करायचा जेणेकरून भारत विकास परिषद लोकांपर्यंत पोचली पाहिजे असं ठरवलं होतं, तो कार्यक्रम आठवतो आहे का? तो कार्यक्रम म्हणजे उद्घाटन समारंभ, तेव्हा आर पी शर्मा सगळ्यांना माहिती आहेत, पाहिले असतील आपले, त्यांनी सांगितलं की ते संघटन मंत्री होते तेव्हा, मुंबईलाच फक्त काम होतं, तर ते म्हणले असं असं उद्घाटन समारंभ आपल्याला जोरात करायचा असतो तर करूया. मग त्यांनीच एक नाव सुचवलं की मुजफ्फर हुसेन नावाचे एक पत्रकार होते आणि ते जरी मुस्लिम होते तरी हिंदुत्वावरती सॉलिड बोलायचे अगदी, त्यांचं प्रमुख भाषण ठेवलं. विश्वासराव चौगुले मुंबईचे, चौगुले शिपिंगचे, शिपिंग ते अध्यक्ष होते, जस्टिस बी एन देशमुख होते आणि त्यावेळेला पी एल राही नावाचे एक फार प्रभावी व्यक्तिमत्व ऑल इंडिया सेक्रेटरी होते. तर ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नाही, पण नंतर ते जेव्हा पुन्हा आले तेव्हा ते म्हणले मला कोणाला भेटायचं असलं तर सांगा, पुण्याचे अध्यक्ष कोणाला करायचं आहे. तेव्हा माधवराव जोग यांचं नाव, राजांचे मोठे बंधू, तर ते पहिल्यांदा नाही म्हणले. म्हणजे प्यारेल राही जे होते ते म्हणले मला खुमखुमी आहे, जो माणूस नाही म्हणतो त्यालाच पटवायचा. म्हणून ते त्यांच्याकडे गेले, तासभर बसले, त्यांची संमती घेऊन आले, तेव्हा पहिले आपले अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राचे माधवराव जोग झाले होते. नंतर मग डॉक्टर हर्डीकर वर ही सगळी मंडळी हळूहळू पुढे संपर्कात आली आणि त्यावेळेचा आणखी एक मोठा कार्यक्रम आठवतो आहे. जगमोहन म्हणजे जम्मू काश्मीरचे राज्यपाल, त्यांचं एक व्याख्यान आपण MES कॉलेजमध्ये ठेवलं आणि ते तुडुंब गर्दी, तेव्हापासून एकदम भारत विकास परिषदेने जास्त पिकअप घेतला. आणि आणखी एक कारण घडलं, ते पहिला विकलांगांचा कॅम्प आपण मार्चमध्ये घेतला, अशी दोन कारणं इथलं काम एकदम पुढे जाण्यामध्ये घडली. ज्याचा उल्लेख झाला शेवटाकडे येताना तो विषय महत्त्वाचा अजून एक विचारायचा आहे की गाण्याची आवड शाळेपासून होती का? गाण्याची आवड शाळेपासून होती, मी मग सांगितलं पद्य गायचं, पद्य सांगायचे हौस नाही पण शास्त्रीय गायन सांगतो ना, सांगतो. तर आमचा श्रीकांत देशपांडे म्हणून मित्र होता, पदोपदी आम्ही त्याचं अनुपस्थित, कारण तो 11 साली वारला, लवकर वारला. आमचे मॉडर्न हायस्कूलचे जे मित्र बसलेत ते आमच्या सगळ्या कंपनीमध्ये कायम आम्ही त्याला मिस करतो. पण तो शास्त्रीय संगीतातला असल्यामुळे त्याला मी विचारलं की मला गाणं शिकायचं आहे, शास्त्रीय संगीत मला कोणतरी कोण शिकवेल, त्याने हरिश्चंद्र गवारे म्हणून एक नाव सुचवलं. त्यांच्याकडे मी शास्त्रीय संगीत 2 वर्ष शिकलो, पण शास्त्रीय संगीतातच पुढे जायचं म्हटल्यानंतर माझ्या असं लक्ष झालं की हे खूप वेळ, म्हणजे जर कमीत कमी 2 तास घरी तुम्ही खरडमपट्टी केल्याशिवाय ते काही होणार नाही. तरीसुद्धा मी एक गमतीशीर किस्सा सांगतो, त्या गुरूंच्या गुरुपौर्णिमेला सगळे शिष्य गातात अशी ती प्रथा होती. तर हरिश्चंद्र गवारेंची पहिली गुरुपौर्णिमा माझ्यावर ठरली तेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपलं शिक्षण आणि ॲनालिटिकल माइंड आणि कसं तंत्र बसवावं, म्हणून मी एक छोटा राग मारू विहाग म्हणून 10 मिनिटात कसा सादर करता येईल, म्हणजे मला
अगदी म्हणजे त्यांच्या दृष्टीने शास्त्रीय संगीत मी पेश करू शकलो नसतो, पण कॉपी करणं, गाण्याची कॉपी मला फार मस्त जमायची. त्याच्यामुळे ते प्रभात्रीची कॅसेट ऐकून किंवा इकडून तिकडून भीमसेनांचं ऐकून मी इतकं परफेक्ट बसलं होतं की मला अजून आठवतं त्या गुरुपौर्णिमेला माझं गाणं जेव्हा झालं तर श्रीकांत देशपांडे आला होता मुद्दाहून ऐकायला, तर आणि गवारे सर आणि तो असे ऐकायला बसले होते समोर, तर गाणं 10 मिनिटात जे काय बसवलं ते परफेक्ट झालं. त्याच्यामुळे सगळे इम्प्रेस झाले की काय भारी भारी. तो इथे गवारेंना नंतर सांगितलं की तो मला काय म्हणला श्रीकांत, चला गवारे सर आपण आता वेटरचा ड्रेस शिवायला टाकू. आणि दुसरं, मी स्टेजवरनं उतरल्यावर मला म्हणलं जरा सही द्या. अशा काही गमतीशीर आठवणी आहेत. पण मग बाबूजींच्या गीत रामायणाकडे वळण्यामागचं कारण काय? बाबूजींचं गीत रामायण अगदी लहान असल्यापासून आमच्या घरात आम्हाला आमच्या वडिलांना कोणतरी त्यांचे लाईव्ह कार्यक्रमाचे कॅसेट आणून दिले होते 60 साली. नमोवीत तेव्हा बाबूजींचं रोज 14 गाणी 14 चौक 56 4 दिवसात कार्यक्रम पूर्ण करायचे अफलातून. म्हणजे काय बाबूजींचं म्हणजे काय प्रश्नच नव्हता. तर त्या टेप एक दिवशी अशा घरात लावल्या होत्या त्यांनी, नवीन मिळाल्या त्यांना कुठून तरी. त्या आम्ही ऐकता ऐकता जो तिथे उभा राहिलो तो मंत्रमुग्ध होऊन 15-20 मिनटं त्याच्यातून हल्लोच नाही 2-4 गाणी. तेव्हापासून जो बाबूजींचा आवाजाचा आणि गीतरामायणाचा पगडा माझ्या डोक्यात शिरला तो आजपर्यंत. एक चांगला योग दत्ताजींच्या आयुष्यात आला असं म्हटलं पाहिजे की मोरोपंत पिंगळ्यांमुळे बाबूजींच्या समोरच गीतरामायण आपल्याला सादर करता आलं. काय झालं, मोरोपंत पिंगळे जेव्हा विश्रांतीला आमच्याकडे राहायचे तेव्हा तळ मजल्यावर त्यांची गेस्ट रूम होती आणि त्या दिवशी मी गप्पा मारत बसलो होतो आणि मला एकदम घड्याळाकडे लक्ष गेलं की 6 वाजलेत माझे आता गीतरामायणाचे प्रॅक्टिसचे साथीदार येतील. म्हणून मी मोरोपंतांना म्हटलं आता मी जातो वरती, जर आमची दर मंगळवारी प्रॅक्टिस असते ते येतीलच 5 मिनटात. तेव्हा मोरोपंत म्हणले की मग मला आज कंटाळा झाला इथेच गा माझ्यासमोर. म्हणून मग आम्ही त्यांच्यासमोरच गायलो त्या दिवशी. तबला पेटीवाले आले आणि त्यांना ते आवडलं. त्यांनी आम्हाला काही आमची गाणं इकडे चालू होतं त्यांनी फोन उचलला आणि बाबूजींना फोन लावला की अरे सुधीर तू मला भेटायचं म्हणत होतास ना, ते इथे हा गीतरामायण सुद्धा छान गातो आहे ते पण ऐकशील आणि तुझं काय काम आहे ते बोलू आपण. तर ते बाबूजी म्हणले मी पुढच्या आठवड्यात येणार आहे. मग त्यांना मी आणि आले होते पुण्यात त्यांच्या चित्रकुटीवरनं घेऊन आलो आणि बाबूजी आणि ललिताबाई दोघंही ऐकायला बसले. तेव्हा बाबूजींना कमी ऐकू यायचं अगदी असं करून बसले होते आणि खूप त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि मला म्हणले एवढंच म्हणले की तू इतकं छान बसवलं आहेस की हेच जर तू करिअर केलं असतंस तर फारच पुढे गेला असतास. क्या बात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दत्ताजींनी केलेल्या आहेत. किती वेळ बोलत बसलो तरी अनेक आठवणी अगदी पार गोखले स्मारक मंडळापासून ते घोषामधल्या त्यांच्या वादनापर्यंत अनेक गोष्टी येतील. इथं वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांचे अनेक सहकारी आहेत. मला फक्त त्या सगळ्यांना एक एक प्रश्न विचारायचा आहे, एक एक विनंती छोटीशी करायची आहे. आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेल कदाचित आजारी किंवा बाहेरगावी आहेत असा विषय सोडला तर आजपर्यंत पुण्यातलं एकही संचलन दत्ताजींनी चुकवलेलं नाही. आणि नुसतं संचलन नाही तर त्याच्यात घोषात स्वतः पूर्णपणे वादनासाठी असतात. विवेक देव कुठे आहेत? विवेक गेला का? विवेक देव गेला का? मगापर्यंत होता. अभय अभय भावे आहे. हा घोषातला होय. अभयजी तुमची एखादी घोषातली दत्ताजींबरोबरची आठवण थोडक्यात पटकन. शंखवादन बोला आणि गायन हे दोन पूर्णपणे विरुद्ध प्रकार आहेत. जो माणूस बिगुल वाजवतो त्याचा घसा गायनाच्या दृष्टीने पूर्ण खराब होतो आणि गायन दत्ता बरेच वर्ष करतो आहे आणि त्याच वेळेला तो शंखही वाजवत असे.
म्हणजे नुसतं नाही तर विजयादशमीच्या सरावाच्या वेळेला सुरुवातीला 15-15 दिवस मोतीबागेमध्ये जे सराव चालायचा त्यावेळेला तो जात असे. ह्या दोन्ही गोष्टी मला आश्चर्यात टाकणाऱ्या आहेत की हे कसं काय घडलं. आता हा एक झाला माझा प्रश्न. आणि ज्या वेळेला संभाजी भागात आम्ही शृंगवादन सुरू केलं म्हणजे ब्रास बँड थोडक्यात, त्यावेळेला ह्या दोन्ही चितळे बंधूंनी आमचं भरभरून कौतुक केलं होतं. हा आमचा एक अनुभव आहे. आणि दत्ताला केव्हाही सांगितलं की आता तू ह्या वेळेला संचलन आहे, तू येऊन उभं राहा. मला मागच्या वर्षीची आठवण अशी आहे की म्हणला जरा मला एक ॲक्सिडेंट झाला होता, मी डॉक्टरांकडे जातो आणि विचारतो संचलनात चालू का, वाजवायचा काही प्रॉब्लेम नाही येणार, आणि त्याप्रमाणे उभं राहिला दत्ता. आणि हे कधीही त्याने चुकवलेलं नाही अजिबात, दत्तांनी नाही आणि मणींनी पण नाही. पण आता मला माझा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर काय आहे हा माझ्या पुढचा हे आहे मोठा सांगा. सतत 8 दिवस 15 दिवस शंखवादन करणं हे जेव्हा मी करायचो तेव्हा माझं गाणं सुरू झालं नव्हतं. आणि गायन सुरू झाल्यानंतर असं सतत 8-15 दिवस शंखवादनाचा प्रसंग कधी आला नाही. 89-90 पासून मी त्यातले त्यात गाणं गायला लागलो. पण त्याच्यानंतर मी केवळ दसऱ्याच्या आधी 2 दिवस प्रॅक्टिस करतो आणि उभा राहतो, असंच चाललं आहे. राजनजींना प्रश्न आहे, कारण त्यांनी मग असे सांगितलं की सुरुवात झाली त्यावेळेला तुमच्या थोरल्या बंधूंना विचारलं गेलं आणि भारत विकास परिषदेशी अख्खं घरच त्यानंतर तुमचं जोडलं गेलं. राष्ट्रीय स्तरावरती तुम्ही दोघंही आता भारत विकासतर्फे काम करता, राज्याच्या स्तरावरही करता, अशी एखादी वेगळी आठवण की ज्यातून तुम्हाला काहीतरी दत्ताजींकडनं शिकायला मिळालं. शिकायला तर भरपूरच मिळालं आहे, पण मला पायावर उभं करायचं काम मात्र दत्ताजींनी केलं. माझ्या आयुष्यामध्ये इयत्ता 4थीत एक विचित्र अनुभव मला आला होता. आणि एका वर्गातल्या एका संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये मला माझे डायलॉग विसरलो मी, आणि माझ्या बाईंनी जोरात गालगुच्चा घेतला माझा आणि ओरडल्या. त्या दिवसापासनं दत्तांनी उभं करेपर्यंत मी कधीही स्टेजवर गेलो नाही, माझ्या पायाला लटलट कापायचो मी. लोणावळ्याला जे शिबिर होतं त्या शिबिरामध्ये मला पहिल्यांदा त्यांनी बोलायला सांगितलं. मी अजिबात तयार नव्हतो, इतका की माझ्या घशातनं आवाज येत नव्हता, इतका घाबरायचो मी. पण त्यांनी जोर दिला, नाही म्हणे तू बोलू शकशील, आणि मला त्यांनी बोलायला लावलं. आणि तेव्हा मी खरंच माझ्या लटलटत्या पायांनी बोलत हळूहळू कॉन्फिडन्स मला आणला. आणि त्यांनी जर ते केलं नसतं तर मी पुन्हा स्टेज मागचाच कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो असतो, आजही करतोच नाही, ते आवडतं मला. परंतु हा एक मोठा मला त्यांचा गुण वाटला की ज्याला जे जमत नाही आहे ना ते त्याकडनं करून घ्यायचं. आणि दुसरं त्यांनी माझा थोडासा रागीट स्वभाव आहे असं लक्षात आल्यावर सांगितलेलं की डोक्यावरती बर्फाची एक लादी ठेवायची आणि जिभेवरती साखरेचा खडा ठेवायचा आणि मगच कार्यकर्त्यांशी बोलायचं. वा हरीशभाई आहेत का? हरीशभाई पण गेले वरती गेलेत. गोरे सर कुठे आहेत? तामिणीमध्ये ज्या शाळेचा उल्लेख मगाशी झाला तिथले किसनजी गोरे इथे मुद्दाम आलेले आहेत आज या दत्ताजींच्या अमृत महोत्सवानिमित्त. गोरे सर या पुढे आलात तरी चालेल, मला फक्त एवढंच विचारायचं आहे. आता तामिणी अतिशय उत्तम चाललेली आहे, आम्हाला तर सातत्याने 100% निकालापासून ते हॉस्टेलच्या कुठल्याही बारीक सारीक गोष्टींपर्यंत सगळं दत्ताजींकडनं कळत असतंच. तुम्ही दत्ताजींचं वर्णन 2 वाक्यात करायचं ठरवलं तर काय कराल? 2 वाक्यात वर्णन करणं मला तरी शब्द माझ्याकडे नाही आहेत, पण या ठिकाणी आवर्जून सांगेल की योगायोगाने
2013 पौडला ते घ्यास त्यांचा तिकडचं मुळशीचं घर सुरू झालं, जागा घेतली आणि घर सुरू करायचं आणि गॅस बुकिंगसाठी पौडला आलेले होते. आणि त्या ठिकाणी योगायोगाने जो पौडचा गॅसवाला होता तो माझा सहकारी, माझा डायरेक्टर, माझ्या संस्थेचा खजिनदार होता. आणि नकळत त्यांनी सांगितलं की आम्हीसुद्धा तामिणीला हॉस्टेल मुलं सांभाळतो आहे. आणि तर म्हणलं साहेबांनी सांगितलं मग तुमचं मला हॉस्टेल ती मुलं कशी राहतात हे मला पाहायला आवडेल. आणि त्या दिवसापासून गेली 11-12 वर्ष आम्ही त्याच्या आधी बीजी देशमुख माजी कॅबिनेट सेक्रेटरी यांच्याबरोबर काम करत होतो आणि ते त्याच वर्षामध्ये त्यांचं निधन झालं. मग आम्हीसुद्धा आम्हालाही कोणाचा आधार नव्हता आणि नकळत आम्ही त्यांना पहिल्या दिवशी म्हटलो होतो हे आमचे दुसरे बीजी देशमुख आम्हाला मिळाले. आणि साहेबांनी आता इथं जास्त बोलणार नाही पण खूप काम केलं आहे. कातकऱ्यांची मुलं, आदिवासी, दुर्गम भागातली मुलं आणि ह्यासाठी खूप तामिणीला सरांचं, जोग साहेब आहे आणि त्यांची सगळी टीम आहे, भारत विकास सगळी टीम आहे या ठिकाणी, यांचं काम आम्हाला त्या ठिकाणी आवर्जून आम्ही पाहतो आहे. गोरगरीब मुलांना, म्हणजे ज्याला मुलं एसटीला येत नव्हती, एसटी 2-2, 4-4 तास एसटी मुलांना कोकणातल्या एसट्यांना येत नाही, मग आम्ही स्वतः त्या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेने त्या ठिकाणी स्कूल बस सुरू केली. हॉस्टेल इतकं सुंदर आहे यांची कल्पना दत्ताजींची असायची. गोरे सर पुण्यातले जे टॉयलेट आहेत शाळेची, त्यांनी त्याच्यापेक्षा पुण्यातल्या म्हणजे तुमचं विमानतळाचं एअरपोर्टचं स्वच्छतागृहापेक्षा तामिणीच्या स्वच्छतागृह हॉस्टेलचंच सुंदर असलं पाहिजे ही त्यांची मूळ कल्पना त्याच्यातली होती. आणि सरांनी खूप वेळ खूप देतात, ही मंडळी खूप वेळ दिला, पैसा तर देतातच देतात पण त्यापेक्षा वेळ देणं ते तिकडे थांबणं आवर्जून हे श्रेयसमध्ये एवढं मोठं काम आहे. पण तामिणीला आलं की हॉस्टेलमध्ये जेवणार मुलांनी हे त्यांचं तिकडचं काम आहे. आणि सर तुम्ही एवढं 75 वर्षी तुमची ही होती आहे या ठिकाणी, आम्हाला खूप सगळ्यांना आनंद आहे, आमच्या मुलांना सगळ्यांना आनंद आहे. तुम्ही पुढं तुमचं अजून तुम्ही 100 सरांनी गुरुजींनी सांगितलं 110, मी म्हणेन 110 नाही 111 जगू द्या, पण अशी माणसं समाजाला मिळू द्या एवढीच आई सदिच्छा आहेत आमच्या. हरीशभाई इथं आलेले आहेत, मगाशी उल्लेख दत्ताजींनी केला त्या अगदी सन्मित्र संघ, इथपासून ते भारत विकास परिषदेची स्थापना आणि या सगळ्यातले त्यांच्या बरोबरचे सहकारी. गुरेसरांना मी प्रश्न विचारला होता तसाच तुम्हाला विचारतो. एक मित्र म्हणून, सहकारी म्हणून, सन्मित्र संघ, भारत विकास परिषद आणि एरवीचा दत्ता काय वर्णन करा? ठीक आहे, मी जास्तीत जास्त 3 मिनिटात बोलणार आहे. नाही 3 मिनिटं खूप आहेत. बरं मग 2 मिनिटं बोलतो. हे बघा, पुण्यामध्ये तुम्ही म्हटलं काय तुमचं नाव वगैरे आणि जर चितळे सांगितलं तर ते लगेच विचारतात कोण चितळे बंधू. नाही बरं मग श्रेयसवाले चितळे का, अशी ह्या चितळ्यांची ख्याती आहे, बरोबर आहे? हो हां. तर अगदी सुरुवातीची आठवण अशा 1-2 आहेत, त्याच्यातलं मी सांगतो. इसवी सन 1993 साधारण मार्च महिन्याची ते मार्च एप्रिल असेल, मी त्यावेळेला पुण्यात, त्या नेमकं ज्यावेळेला हे सन्मित्र सभेतून भारत विकासमध्ये स्थित्यंतर व्हायचं असं ठरलं मी तेव्हा नव्हतो इथे पुण्यामध्ये. आणि नंतर आलो तर मला या दत्ता, नंतर मकरन लेले या लोकांनी बोलवलं की अरे असं असं आपण ते नवीन काम सुरू करायचं आहे आणि सेक्रेटरी म्हणून तुला नियुक्त केलं आहे. तर मी त्यांना विचारले की कोणी मिळत नव्हतं म्हणून केलं आहे का? नाही नाही म्हणे ठरवून केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे ते सेक्रेटरी पदाची धुरा माझ्या अंगावर पडली. आणि महत्त्वाचं काम म्हणजे विकलांग हे त्यावेळेला सगळ्यात काय म्हणतात टॉप नॉच असं काम होतं आमच्याकडे. आणि मी थोडं प्रसिद्धी प्रचार वगैरे असंही थोडंफार बघत असे तर पहिलाच कार्यक्रम जो इनॉग्रेशनचा होता तो मुझफ्फर हुसेन हे जे प्रसिद्ध कॉलमिस्ट त्यावेळेला तरुण भारतमध्ये राष्ट्रवादी विचाराचे लिहायचे त्यांना बोलवून आणि आम्ही तो उद्घाटनाचा कार्यक्रम बहुतेक न्यू इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये केला होता. आणि त्याच्यानंतर एक प्रेसला निवेदन द्यायचं होतं तर ते प्रेसला निवेदन मी तयार करून दिलं आणि सगळ्यांना पाठवून दिलं. थोडंफार
मला आवड होती जर्नालिझमची वगैरे. नंतर मी जर्नालिझम केलं तो भाग वेगळा. तर मला टाईम्स ऑफ इंडियामधून, मी इथे उभं राहून बोलतो म्हणजे मला प्रतिक्रिया समजेल काय, टाईम्स ऑफ इंडियामधून एक रिपोर्टर, त्यांचा फोन आला, कारण की लेटर एडवर छापलेलं होतं त्यावेळेला, अजून व्हॉट्सअप सेलफोन वगैरे आले नव्हते 1993. तर माझा घरचा नंबर दिलेला होता. मी आगाशे बोलतो आहे टाईम्स ऑफ इंडियामधून, मी तुम्हाला फोनवर काही प्रश्न विचारू शकतो का? म्हटलं विचारा. ते म्हणे काय नेमकं भारत विकास परिषद? तर म्हटलं असं असं आम्ही समाजोपयोगी काम करतो. तर म्हणे तुमची पुढची कल्पना काय आहे? तर मी म्हटलं की आम्ही पुण्यामध्ये, पटकन मी बोलून गेलो, कायमस्वरूपी विकलांग सहायता केंद्र आम्ही उभं करणार होतो. कारण त्यावेळेला जयपूर फोर्ट बसवणं ही फार मोठी गोष्ट होती. फक्त मिलिटरीचे लोक आणि एखादी सेवाभावी संघटना हे काम करायची, आणि दोन दोन तीन तीन महिने चार चार महिने वेटिंग असायचं. आणि त्याने विचारले काही दुसरे प्रश्न, कोण आहेत काय आहेत, आणि अहो आश्चर्यम, त्यावेळेला पुणे टाईम्स म्हणून टाईम्सच्या बरोबर सप्लिमेंट यायची, पेज 3 वगैरे एवढं पॉप्युलर झालेलं नव्हतं. त्यांनी त्या पुणे आवृत्त म्हणजे पुणे सप्लिमेंटला हेडलाईन दिली की विकलांग केंद्र पुण्यामध्ये परमनंट स्वरूपाचं लवकरच सुरू होणार. दुसऱ्या दिवशी मला फोन यायला लागले की तुम्ही असं हो म्हटलं सांगितलं आहे. त्यावेळेला आम्ही अहमदाबादचे लोक होते ना दत्ता, आम्ही त्यांचं सहाय्य घेऊन, तर म्हणे तुम्ही खरंच करणार का? म्हटलं अर्थातच करणार. आणि देवाच्या दयेने आणि सगळ्यांच्या मेहनतीने खरोखर ते विकलांग केंद्र कायमस्वरूपी आम्ही एक कॅम्प घेतल्यानंतर सुरू झालं. ही एक अतिशय चांगली सुरुवातीची आठवण आहे. दुसरी आठवण अशी आहे की आम्ही श्रेयसमध्ये त्यावेळेला मीटिंग घ्यायचो, तर मला म्हणाले तुम्ही काहीतरी अनाऊन्स करा. प्यारेलाल राही शर्माजी असे अखिल भारतीय लोक होते, तर ते म्हणले की एक ब्रँच में कुछ होता नाही आहे, ते प्यारेलाल राही म्हणजे असे पुश करायचे नुसते. म्हणे कितने ब्रँच बनेंगे? तर म्हटलं 4-5 बना देंगे. त्याने लगेच माईक घेतला, म्हणले हरीशभाई बोल रहे हैं, पुणे में 1 साल के अंदर 5 ब्रँच हो जाएगी. आणि खरोखर 1 वर्षाच्या आत 5 ब्रँचेस सुरू झाल्या. आणि तिसरी व्यक्तिगत आठवण आहे दत्ताबरोबरची. 1998 कुठल्या वर्षी पंतप्रधान झाले? 96. 13 दिवसाचं. हां, तर त्याच्या त्याच सुमाराला पंतप्रधान झालेले होते ते, पण ते एकदा 13 दिवस, एकदा 13 महिने राजभवनावर अटलजी होते. आणि आम्ही अटलजींना भारत विकास परिषद म्हणून भेटायची अशी भेट मागितली होती. दत्ता आठवते का? अण्णा जोशी त्यावेळेला खासदार होते. आणि काहीतरी करून त्यांनी आम्हाला 1-2-3 पास मिळून दिले. एक दत्ताकडे होता, एक माझ्याकडे होता, एक आणखीन कोणाकडे होता. तर आम्ही राजभवनावर गेलो, दत्ताला ते म्हणाले आम्ही असं सोडत नाही, 5-20 सगळं ते व्हेरिफिकेशन वगैरे लागतं. आजच्या इतकं कठीण नव्हतं, पण तरी सोपं नव्हतं. दत्ताने सांगितलं काही नाही, 5 दाखवायचं आणि म्हणायचं भारत विकास परिषद आणि जायचं आतमध्ये. आम्ही 4-5 जण अक्षरशः असं गेट क्रॅश करून घुसलो. आम्हाला कोणीही अडवलं नाही. आणि आम्ही अटलजींच्या बरोबर 5 मिनटं सुसंवाद केला, कैसे हो, क्या हो. माझे वडील श्री गोपालजी ठक्कर हे पुणे महानगराचे कार्यवाह होते संघाचे बरीच वर्ष. आमच्या घरी अटलजी कमीत कमी 2-3 दा राहून गेले. लालकृष्ण आडवाणी, माननीय पूजनीय बाळासाहेब देवरस, त्यामुळे व्यक्तिगत ओळख होती. सगळी चौकशी केली, 5 मिनटं आमच्याशी गप्पा मारल्या. दत्ताच्या बरोबर कोण होतं मला आठवत नाही, पण त्यांच्याबरोबर 5 मिनटं गप्पा मारल्या राजभवनमध्ये. आम्ही तिथून परत आलो. आणि दुसरं सांगायचं असं की काही जुन्या सहकाऱ्यांची नावं मला घ्यावीशी वाटतात. त्याच्यातले काही आज नाही आहेत, पण बरेचसे आहेत. तर त्यावेळेला आम्ही म्हणजे दणकून काम केलं, स्वतःच्या तन मन धन खर्च करून काम केलं. त्याच्यामध्ये जी के मेहतानी, जे आज नाही आहेत, प्रवीण दोषी आत्ता आले होते पण घरी लवकर गेले, वयस्कर झालेले आहेत. कॅमेऱ्याच्या मागे लपलेत. हां, प्रवीण भाई बराबर छे ने? बद्दी वात करी बराबर छे ने? हां, मकरण लेले श्याम मेहंदळे पण आहे इथे वाटतं. हां, त्याच्यानंतर एक आमचा मेट्रो गाडी कारखान्यावाला मुकुंद गोडबोले,
हां तो नाही आहे. आणि माझ्या मदतीला एक नव्या दमाचा नवा गडी शूर शिपाई देण्यात आलेला होता, तो इथे हजर आहे, ललित शर्मा उभेरा. आणि 1993 सालापासून ललितनी जी काम केलेलं आहे आणि मला जी त्यांनी त्यावेळेला मदत केली सेक्रेटरी म्हणून मी असताना, तर त्याच्यामध्ये भारत विकासची भरपूर प्रगती झाली. बरेच लोक इथे आहेत आत्ता, पण आता प्रत्येकाचं नाव घेता येणं शक्य नाही, चुकून कोणाचं घ्यायचं राहिलं असल्यास क्षमस्व. असा हा प्रवास हा मोठ्या आनंदाचा झालेला आहे. कधीकधी म्हणतात ना की डेस्टिनेशनपेक्षा प्रवास जास्त आनंदाचा असतो, तसा भारत विकासचा हा प्रवास आहे. क्या बात आहे. मला संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. राहुलजी, दत्ता, तुला अनेक शुभेच्छा. थँक्यू. शेवटाकडे येत असताना फक्त एक छोटा गंमत म्हणून फक्त काय असतं की मगाशी सुद्धा सत्कार करताना बोललं गेलं आणि मी वहिनींना वरती बसा म्हटलं, नाही मी कधी बसत नाही, मला नको नको होतं. मी म्हटलं हा असं नाही, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही धीटपणे मागं उभा राहिल्या तेव्हा हे सगळं समाजकार्य दत्ताजींकडनं झालं आहे. तर त्या दोघांच्या विषयीचे छोटे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, दोन तीन. त्याची फक्त म्हणजे कारण काय आहे, 7 तारीख म्हणलं तरी धोनीची, 10 तारीख म्हणलं तरी गावस्करची, त्यामुळे बॅटिंग तर करावीच लागेल तुम्हाला. कुठल्या रंगाची त्यांनी नेसलेली साडी तुम्हाला आवडते? इथं आहे ना, तुम्हीच लिहिलेत. हो ते त्यांना आवडते तेच विचारतोय, त्यांना कुठला रंग आवडतो? डार्क रेड. वा, पहिलंच उत्तर जुळलंय, कारण मी वहिनींकडनं उत्तर घेतली आहेत. हा, आणि तुम्ही कुठल्या रंगाचा शर्ट घातलेला त्यांना आवडत? लाईट ब्लू. गेलं. मस्टर्ड होतं उत्तर. तुमचा सगळ्यात आवडता पोशाख की जो घातल्यावर त्यांना छान वाटत आणि तुम्हालाही कदाचित? आता घातलाय आज. वा, तेच लिहिलंय. वहिनींच्या हातचा बनवलेला सगळ्यात आवडता पदार्थ कुठला? पाकातले पुऱ्या. क्या बात है. व्हॉट्सअप मधन पाठवलेलं नाही हे सगळं आधी. पहिला एकत्र पाहिलेला सिनेमा किंवा नाटक? एकत्र पाहिलेला सिनेमा किंवा नाटक? असं आठवणार नाही. उत्तरही आठवत नाही असंच आहे. पेपर फुटला, पण ते आता भारतात सवय झाली आहे, नीटच्या परीक्षेमुळे सवय आहे आता. नॉर्मली रागावल्यानंतर तुम्ही काय करता? तुम्ही रागवलं किंवा काय म्हणता? मी रागवतच नाही कधी. वहिनी रागवल्यावर काय म्हणतात? काय म्हणतात मला किंवा हा किंवा काय करतात? काही नाही, बोलत नाही. वा, सर्व उत्तरं ऑलमोस्ट जुळली. एक शर्टाचा रंग वगळला तर त्यांनी म्हणले आम्ही दोघही गप्प बसतो. याच्यापेक्षा उत्तम भाग असू शकत नाही असं म्हणावं असं वाटतं. असो, दत्ताजींच्या आयुष्यात इतक्या गोष्टी आणि इतकं आहे की आपण बोलत राहिलो तर कितीतरी वेळ, पण नंतर माझ्या नेहमीच्या सिनेमातल्या भूमिकेकडे मला लोक नेतील की खलनायकांनी किती त्रास द्यावा आम्हाला जेवणाच्या ह्याच्यातनं. पण शेवटी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात असं म्हणावं असं वाटतं. मी फक्त मगाशी क्रिकेटर्सचे उल्लेख केले होते, पण आजचा दिवस असो नाहीतर 7 जुलै असो, भारताच्या एकूण इतिहासामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडलेला दिवस आहे असं म्हणावं असं वाटतं. जैन ग्रुप की जो आपल्या सगळ्या याच्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या इतर पद्धतीने सगळा सहभागी असतो भारत विकासचे, तुम्ही जर अंक तुमच्याकडे येत असतील वार्षिक सगळे जे येतात दर महिन्याला कुठं कुठं काय काय झालं त्याचे, तर मग तुमच्या लक्षात येईल की जैन लोकांचा केवढा सहभाग असतो. त्या जैन ग्रुपचे जे संस्थापक होते, पहिल्यांदा भारतात जैन ग्रुप स्थापन झाला, चेनराज रॉयचंद, त्यांचाही जन्मदिवस हा 7 जुलैचा आहे.
आणि चित्रपटाच्या दृष्टीने म्हणाल तर ल्युमियर बंधूंनी पहिले 6 सिनेमे वेस्टर्न हॉटेलमध्ये दाखवले आणि भारतात चित्रपटाची सुरुवात झाली तोही दिवस 7 जुलैच होता. मगाशी मला वाटतं एक हे बसले होते म्हणून सांगावं असं वाटतं, गुरु हरकिशन म्हणजे शिखांचे 8वे गुरु हरकिशन साहिब ज्यांना म्हणतात त्यांचाही जन्मदिवस 7 जुलैचा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे हे सगळे पंथ भारत विकासशी आज जुळलेले आहेत आणि त्या भारत विकासचा राष्ट्रीय स्तरावरचा एक पदाधिकारी 75 पूर्ण करत असताना आपल्याला त्या आनंदामध्ये सहभागी होता आलं हा अत्यंत महत्त्वाचा भाग. दादांनी आशीर्वचन केलं चळवळ पुढे नेण्यासाठी कुठल्या स्तरापर्यंत भारत विकासनी जावं याचं मार्गदर्शन गिरीशजींनी केलं. मला स्वतःला असं वाटतं की दत्ताजींच्या कॅप्टनशिपखाली इथून पुढं अनेक वर्ष भारत विकास अशाच धावा काढत राहील. त्याचं आणखीन एक कारण, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा आज जन्मदिवस आहे, त्यामुळे तुम्ही आमचे खऱ्या अर्थाने भारत विकासचे संरक्षण मंत्री आहात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन की भारत विकासचे 61 वर्ष पूर्ण झाल्याचा वर्धापन दिन नाही आहे, त्यामुळे मुलाखतीनंतर कार्यक्रम समजला असं समजून उठू नका. आपली शिस्त असते ती आहेच. याच्यानंतर आभार प्रदर्शन, त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर दत्ताजी इथं 10 मिनिटं थांबतील. त्यावेळेला इतरांनी ज्यांना ज्यांना सत्कार करायचे दत्ताजींचे त्यांनी येऊन करावेत. या विनंतीवरतीच दत्ताजींशी या गप्पा इथेच थांबवतो. धन्यवाद दत्ताजी. धन्यवाद राहुलजी आणि दत्ताजी, खूप मजा आली. एकदम मस्त खुमासदार गप्पा झाल्या आणि नुसत्याच गप्पा नाही तर त्याच्यातून आम्हाला एक मराठी व्यावसायिक कसा घडला आणि त्यासाठी काय प्रकारची मानसिकता असली पाहिजे याचंही ज्ञान झालं. तर याच्यानंतर मी आपले अध्यक्ष निलेश गोरे यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. यानंतर राष्ट्रगीत होईल, सामूहिक राष्ट्रगीत. त्याच्यानंतर दत्ताजी इथे थांबतील आणि आपणा सर्वांना नुसतंच श्रेयसच्या भोजनाच्या गप्पा ऐकून भूक खूप लागलेली आहे तर भोजनाची व्यवस्था वरती केलेली आहे, त्याचा जरूर आस्वाद घ्यावा. मला फक्त आजच्या या कार्यक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. मला हे अपेक्षित नव्हतं खरं, कारण व्यक्तिपूजा हे आपल्या संघपरिवारात खरं म्हणजे मान्य नाही आहे, पण आता या सगळ्या माझ्या मित्रमंडळींचं कार्यकर्त्यांचं प्रेम हे नाकारता येत नाही, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम झाला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. एवढंच सांगावं असं वाटतं की जे काय माझ्याबद्दल स्तुतीसुमनं गुणगान सगळं जे झालं ते सगळे गुण काही माझ्यात आहेत असं नाही, त्याच्यामुळे या निमित्ताने त्याच्यात काही कमतरता असतील त्या मी ह्या निमित्ताने आठवण झाली ते गुण मी अंगी आणण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यामुळे मी मित्र आहे, सुस्वभावी आहे, सगळं ठीक आहे, परंतु या संघपरिवाराच्या घरात किंवा संघपरिवारांच्या मित्रमंडळीत मी जन्माला आलो, वावरतो आहे, हे माझं महत् भाग्य आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडू शकतं. हे जे काय सगळे प्रोजेक्ट भारत विकासशी सेवा प्रकल्प आहेत, अमुक आहे, ते मी नुसतं निमित्त घडलो आहे. करणारे कार्यकर्ते इतके सॉलिड आहेत आपल्याकडे आत्ता की ते प्रत्येकाचं जी कुवत आहे ती असामान्य आहे, म्हणूनच हे काम उभं राहिलं आहे हे मी मनापासून सांगतो. त्याला माझं नेतृत्व, माझा सल्ला आहे, ठीक आहे, म्हणजे उपयोगी पडतं प्रत्येक माणसाचेच गुण, पण या सगळ्या ह्याला मी कितपत पात्र आहे मला माहीत नाही, पण तुम्ही कौतुकाने केलं, प्रेम दिलं, असंच प्रेम राहू दे. धन्यवाद दत्ताजी. काहीही म्हटलं तरी एक सांगतो दत्ताजी, व्यक्तिपूजा वगैरे काहीही नाही. आमची इच्छा एवढीच होती की या निमित्ताने पुण्यातली भारत विकास परिषद वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र यावी हा एक भाग, आणि श्रेयस नेहमीच जेवतो, जरा बाहेर कुठेतरी जेवू की सगळे मिळून. सर्वप्रथम दत्ताजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भारत विकास परिषदेच्या सर्व सभासदांना 61व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याकडची आज प्रमुख उपस्थिती होती जे पद्मश्री श्री गिरीश प्रभूने आपण भारत विकाससाठी जे मार्गदर्शन केलं
खूपच छान पद्धतीने केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. त्याच पद्धतीने दादा वेदक यांनी आपल्याला खूपच चांगल्या पद्धती आणि एक वेगळ्या पद्धतीच्या दत्ताजींना शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या या कार्यक्रमाला पूर्ण पुणे शहरातल्या सर्व शाखा अगदी एका मेसेजवर तयार झाल्या ह्या कार्यक्रम करण्यासाठी. साजरा वर्धापन दिन एकत्र आणि त्याच पद्धतीने दत्ताजींचा 75वा वाढदिवस एकत्र करण्यासाठी त्यामुळं सर्व शाखांचे मनपूर्वक आभार त्यांच्या सभासदांचे की त्यांनी अगदी कमी वेळेमध्ये आपली उपस्थिती आणि उपलब्धता कळवली त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. आपल्याला हा हॉल उपलब्ध करून देणारे वृंदावन बँकवेटचे श्री सचिन देवधर आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे हा हॉल आणि जेवणाची व्यवस्था आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच पद्धतीने साऊंडमध्ये उरणकर यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी अतिशय उत्तम व्यवस्था आपल्याला इथं उपलब्ध करून दिली. व्हिडिओग्राफीमध्ये आपले बारबोले नेहमीच आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार असतात त्यांचेही मनपूर्वक आभार. आपले सभासद आणि घरचे मेंबर असल्यासारखे नायडूजी जे एका फोनवर इमिजिएटली कायम तयार असतात त्यामुळं त्यांचेही मनपूर्वक आभार. जर कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर मनापासून माफी मागतो पण आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. राष्ट्रगीत ना, राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं. छोटी आठवण करते आहे, या रविवारी 14 तारखेला भारत विकासतर्फे रक्तदान शिबिर आहे, सकाळी 9 ते 2 या वेळात आहे, तर सर्वांनी यावे आणि भांडारकर प्राच्य संस्थेच्या आभारात आहे. तर आपण सर्वांनी यावे आणि अजूनही रक्तदाते तुमच्या बरोबर घेऊन यावे ही विनंती. आता आपण सामूहिक राष्ट्रगीत म्हणूया. नायक जय